नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण आपलं सेशन जे आहे ते सुरू करू शकतो. हिस्ट्री जे आहे बघा, आपण राज्यसेवा PYQs बघतोय 5 वर्षाचे. आपण पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स असे 2 सब्जेक्ट बघितलेले आहेत. आता जे आहे हिस्ट्रीचे PYQ आपण बघणार आहे. आता याच्यामध्ये पण तुम्हाला काही ट्रेंड सापडतील का, किंवा काही टेक्निकल जे आहेत की कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे रुटीनच्यामध्ये, काही ठिकाणी जे आहे करंट बेस बेसिक्सचा पण रेफरन्स तुम्हाला जो आहे तर तो डील होईल बघा. त्यामुळे हिस्ट्रीचे जे रेफरन्सेस आहेत की जे करंटमध्ये आजच्या डेटमध्ये आहेत त्याच्यावर तुम्ही जरा फोकस करणं अपेक्षित आहे. जसं फॉर एक्झाम्पल टिपू सुलतानचा रेफरन्स जो आहे तो मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मिळाला बघा, कर्नाटका इलेक्शन्स अँड ऑल दॅट. सो टिपूवर पण जे आहे तर प्रश्न ऑलरेडी इकडं विचारून झालेला आहे. त्या पद्धतीने गोष्टी जरा तुम्हाला डील कराव्या लागतील आणि त्या पद्धतीनेच ते वर्क होऊ शकतं. त्याच्याकरता उद्या जे आहे 1 डे सेशन जे आहे बघा आपलं हिस्ट्रीचं, सकाळी 9 वाजता असेल, 9 वाजेपासून. मग आता त्याचा बेस पण हा आहे की तुम्ही जर एकदा हे लक्षात घेतलं की हे कशा कशा पद्धतीने डील होतं तर मग अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने वर्क करता येईल बघा. ओके, सो 2018 ते 2022 रुटीन आहे बघा, 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका. याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती बघा. आता मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, अँशियंट मिडिवल मॉडर्न अशा 3 पद्धतीने हे होतं. सुरुवातीचा जो काळ होता बघा, खूप आधीच्या याच्यामध्ये अँशियंट मिडिवलचे प्रश्न तितकेसे येत नव्हते, 3-4 प्रश्न राहायचे. पण नंतरच्या काळामध्ये त्याचं जे आहे वेटेज जरा वाढलं आहे. सो अँशियंट मिडिवल कधी कधी मॉडर्नच्या एवढे प्रश्न त्याच्यामध्ये येतात. दुसरा प्रश्न याच्यामध्ये येतो की महाराष्ट्रावर किती प्रश्न असतील. सो सगळ्यात शेवटी मग आपण याचं अनालिसिस बघू प्रश्न बघून घेतल्यानंतर. आता तुम्हाला जे आहे एखाद्या पर्टिक्युलर राजाची पदवी विचारणं हे एकदम कॉमन आहे बघा. याच्यामध्ये पॉलिटिकल हिस्ट्री जी आहे तर ती विचारणं कॉमन आहे. एखादा टिपिकल वंश घेतला, त्या वंशामधले राजे कुठले आहेत. मग आता तुमचं काम काय आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं अँशियंट मिडिवलची आपली नोट पण तुम्हाला दिलेली आहे बघा, हँड रिटन नोट एक आहे. किंवा अँशियंट मिडिवलचे लेक्चर्स पण तुम्हाला जे आहे इंटिग्रेटेड बॅचला अपलोड केले होते, किंवा त्याचं 1 डे रिव्हिजन सेशनची पण बॅच आहे अँशियंट मिडिवलची, 6 लेक्चर्स तिच्यामध्ये आहेत, ते तुम्ही बघू शकता. किंवा तुमच्याकडे लुसेंट जीके असेल तर त्या लुसेंट जीकेमधून तुम्हाला जे आहे अँशियंट मिडिवलच्या बाबतीमध्ये सिम्पली ज्या ज्या पदव्या राजांनी घेतलेल्या आहेत त्या बघायच्यात बघा. आन्सर कुमार गुप्त याचा आहे. ओके, सो 2018 हा प्रश्न आहे बघा, कुमार गुप्त याचं उत्तर आहे. आता मूळ याच्यामध्ये सिम्पल गोष्ट एवढीच येते की तुम्हाला याच्यामधून किती राजे आहेत. आता बऱ्याचदा असं आहे बघा, काही राजांच्या बाबतीमध्ये जे आहे की खूप जास्त जे आहेत प्रश्न त्यांनी जे आहे विचारलेले आहेत. मग सगळंच सगळं आम्ही पाठ करायचं का? सो पाठ तर करावं लागेल बघा, त्याला काही पर्याय नाही आहे इथं. ओके, लक्षात ठेवायचं, कारण याच्यामध्ये पदवीचा दुसरा एक रेफरन्स अजून येणार आहे. देन नेक्स्ट वन जे आहे जोड्या लावा 2018 हा प्रश्न आहे ना, त्यावर्षी CBB मधून आलेला प्रश्न आहे बघा. GST खूप न्यूजमध्ये होतं, कारण GST 2017 लागलं होतं, म्हणजे ओव्हरऑल तुमची जी कर प्रणाली आहे ती कर प्रणाली तिथं न्यूजमध्ये होती. आता कर प्रणाली न्यूजमध्ये म्हटल्यानंतर काय होतं ना, की सिम्पल गोष्ट आहे की तुम्ही कर प्रणाली करणं अपेक्षित होतं. मग आता कर प्रणालीचे रेफरन्सेस अँशियंट मिडिवलमध्ये कुठं सापडतात तुम्हाला, तर अँशियंट मिडिवलमध्ये भागदूत जे आहे बघा, कर जमा करणारा किंवा कर वसूल करणारा है ना, त्याचं जे आहे. आता अँशियंट मिडिवलच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये तुम्हाला प्रशासन करताना जी काही वेगवेगळी पदं न्यूजमध्ये येतात ती पदं तुम्ही डील करणं गरजेचं आहे बघा. ओके, ती पदं जी आहेत ती डील करायची. आता याच्यामध्ये आपल्या नोटमध्ये पण हे आहे भागदूत कर वसूल करणारा जे आहे, इथं एक तुम्हाला मिळालं तर बचं 2 एकाच ठिकाणी आहे. तसं इथं पॅटर्न पण फॉलो झालेला आहे, 1, 2, 3, 4 असा पॅटर्न आहे बघा. तुम्हाला हिस्ट्रीमध्ये हे पॅटर्न जरा जास्त बघायला मिळतात ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट्स. तेही आपण बघू जोड्या लावण्याच्या ह्याच्यात मध्ये. आता तक्षण कोण आहे, सुतार आहे. क्षत्रिय कोण आहे, राजाचा खासगी कारभारी. विधाता कोण आहे, पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असेल असं कायदे मंडळ जे आहे. अँशियंट मिडिवल हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये ही जी टर्मिनॉलॉजी आहेत बघा, वेगवेगळ्या सभा काय असते, समिती काय असते, तर ते तुम्ही बघणं अपेक्षितच असतं. म्हणजे त्याला काय पर्याय नाही आहे, ते तुम्हाला बघावं लागेल, कारण त्याच्यावर प्रश्न डिरेक्टली विचारले जातात. बरं, हा ट्रेंड जो आहे तो UPSC मध्येही तुम्हाला दिसतो. एवढंच की ते फार टिपिकल टर्म्स जे आहेत NCERT मधल्या विचारतात, आणि ते रिफ्लेक्शन आता तुम्हाला इकडं राज्यसेवेत पण बघायला मिळतंय दिवसांनी. आता महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत. राजस्थानमध्ये आहार, गिलून, मध्य प्रदेशातलं माळवा, कायथा, एरण इत्यादी ठिकाणी ताम्रप्राशानयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत. बघा, यांनी तुम्हाला प्रश्न विचारताना कशावर विचारलेला आहे, ताम्रप्राशान संस्कृती. यांनी तुम्हाला मेगालिथिकवर पण एक प्रश्न विचारलेला आहे, मेगालिथिक कल्चर जे आहे
तर त्याचा मॅप पण मी घेतलेला आहे. तर तो बागोर राजस्थानवरचा प्रश्न आहे बघा, तो तोही विचारलेला आहे. मग आता एक सिंपल गोष्ट आहे की प्लेसेस आणि तिथं असणारं जे आहे संस्कृती हे आपल्याला रुटीन करावं लागतं हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये. सो ताम्रप्राशान कुठले कुठले प्लेसेस आहेत, सो गो फॉर मॅप. मॅप रिडिंग जर तुमचं स्ट्रॉंग असलं बघा याच्यामध्ये तर ते खूप चांगल्या पद्धतीने डील होतं. सो यामध्ये तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. आता मीरा यांची जी कमेंट आहे की एक हिस्ट्रीमध्ये एक्स्ट्रीम कंडिशन असते, आयदर उत्तर येतं किंवा येत नाही. ओके, जास्त लॉजिकल अप्रोच नसतो, थोडा रिस्की कंडिशन असते. हां हा ना, तुमचा अनुभव चांगला बघा हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये. हिस्ट्रीचं जे गणित आहे ना, याचा इनपुट आउटपुट रेशो जो आहे खूप काही मॅच होत नाही हिस्ट्रीमध्ये. मग त्याच्याकरता काय करायचं असतं की हिस्ट्रीमध्ये जे रुटीन बुक्स आहेत, रुटीन संदर्भ ग्रंथ आहेत, त्याच्यावर कमांड पाहिजे. म्हणजे तिच्यातला प्रश्न चुकता कामा नये आणि नको त्या प्रश्नांमध्ये मार्क जाता कामा नये, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की हिस्ट्रीचा इनपुट आउटपुट रेशो जो आहे तो मिसमॅच आहे, आणि तो मिसमॅच असण्याचं कारण हेच आहे, कारण हिस्ट्रीवरचे एवढे रेफरन्सेस आहेत, मॉडर्न हिस्ट्रीवर एवढी पुस्तकं आहे, प्रत्येक विद्यापीठाचं स्वतःची पुस्तकं बा, स्वतःचा अभ्यासक्रम अशा ह्याच्यात तुम्हाला बघता येतं. आणि त्यामुळे जे आहे तुम्हाला तिथं एवढे रेफरन्सेस वाचणं, जसं भूगोलाच्या बाबतीमध्ये टिपिकल आहे बघा, हिमालय हिमालय हिमालयाचे फीचर जे आहे, कुठलंही पुस्तक घ्या ते काय बदलत नाही. पण इतिहासाच्या बाबतीमध्ये रेफरन्सेस बदलू शकतात, हे वाक्य कुणी म्हटलं, हे कुणी केलं, ओके, तर त्या अँगलनी. सो तिच्यामुळे ते इश्यू आहेत, पण हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते योग्य आहेत बघा. दशराज्ञ युद्ध खालीलपैकी कोणात घडलं होतं? ओके, आता हे विश्वामित्र आणि भरत जमात, आणि मग तिच्यातच म्हटलं होतं की भारताचं नाव कुठून आलं, इथून आलं, भरत जमात जे आहे तर भारत, त्याचे रेफरन्सेस पण तिथं मिळतात. दशराज्ञ युद्ध जे आहे तर ते अँशियंट हिस्ट्रीमध्ये फेमस आहे बघा, म्हणजे अँशियंट हिस्ट्री वाचताना हा जो इन्सिडेंट आहे हा फोकस होतो तिथं, प्रॉमिनंट आहे, म्हणजे एकदमच काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन विचारलं आहे असं नक्कीच नाही आहे. दशराज्ञ युद्ध जे आहे तर विश्वामित्र आणि भरत जमात जे आहे बघा. ओके, आता एक कसं आहे ना की अँशियंटमधलं हडप्पा असेल, वेदिक असेल, ते खूप चांगलं करावं लागतं तुम्हाला. वेदिकमध्ये पण जे आहे की लॅटर वेदिक काय आहे, वेदिकीच्यामध्ये काय आहे, कुठल्या गोष्टी नंतर घडल्या, आधी काय होतं ते बघणं. सो विश्वामित्र भरत जमात दशराज्ञ युद्ध जे आहे ते अतिशय क्लिअर आहे बघा. पुढचा मुद्दा जो याच्यामध्ये येतो तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे. सम्राट अशोक जे होते तर सम्राट अशोकाचं जे तत्वज्ञान आहे, जी फिलॉसॉफी आहे, ती फिलॉसॉफी खूप मॅटर करते. आता याच्यामध्ये जे आहे ना की धम्म, आता याच्यामध्ये सिंपली काय काय प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तेही लक्षात ठेवा. धम्म ही संकल्पना पॉलिटिकल होती का? धम्म ही संकल्पना जी आहे तर ती कशाबद्दलची संकल्पना आहे? ती अर्थशास्त्रातली आहे का? ओके, टिपिकली जे आहे सम्राट अशोकाच्या ज्याच्यामध्ये धम्मची माहिती जी आहे ती छोट्या शिलालेखांमध्ये आहे, हेही विचारलं गेलेलं आहे की है ना, देवांना प्रिय असणारा राजा है ना, असा उल्लेख कुठं केलेला आहे, कुठं कुठं तुम्हाला हे शिलालेख सापडलेले आहेत, या शिलालेखांवर लिपी कुठली आहे, कुठल्या लिपीमध्ये ते लिहिलेले आहेत, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हा टिपिकल आहे बघा. ओके, स्टडी विथ आशिषनी बघा टाकलं, हा प्रश्न लुसेंट जीकेमधून कव्हर होतो. बघा तुम्ही माझं कुठलंही लेक्चर आधीचं बघितलं असेल, मी सांगितलं आधी अँशियंट मिडीवल करायचं आहे ना, आधी तुम्ही जे आहे लुसेंट वाचून घ्या, म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होऊन जातात. ओके, नेक्स्ट वन जे आहे चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे चार प्रांत, त्याच्या राजधान्या यांच्या जोड्या जोडवा. आता हे टिपिकल आहे बघा, एक बुकमध्ये दिलेलं आहे, फॅक्च्युअल आहे. आता इथं जे आहे 4-3-1-2 जे आहे, आता इथं उत्तर पद, पश्चिम पद, पूर्व पद, दक्षिण पद, पाटलीपुत्र, सुवर्णगिरी, उज्जैनी आणि तक्षशिला, चार प्रांत होते, तिच्यातल्या ज्या आहे राजधान्या. आता जर तुम्ही याला जे आहे आधीपासूनच फॅक्च्युअली डील केलेला असेल तर हा विषय येतोच ना. जर तुम्हाला इथलं जर हे बघितलं असेल तुम्ही पश्चिम, पूर्व, दक्षिण, उत्तर दिशा ज्या आहेत, मग तिच्यात कुठं काय आहे बरं? आता पहिला जे आहे बघा उत्तर पद जे आहे, तर उत्तर पद मध्ये काय तुम्हाला तक्षशिलेचा रेफरन्स मिळतो बघा. पश्चिम पद जे आहे, वेस्ट जे आहे, तर तिकडं जे आहे तुम्हाला कुठला मिळतो? उज्जैनीचा रेफरन्स मिळतो. पूर्व पद जे आहे, पाटलीपुत्र जे आहे बघा. आता तुम्ही जर भारताच्या मॅपवर उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण असं जर बघितलं तर तुम्हाला हे डील होऊ शकतं की तक्षशिलाचं लोकेशन कुठं आहे, पाटलीपुत्रचं लोकेशन कुठं आहे, कारण हे प्रांत जे आहेत हे प्रांत दिशेनुसार केलेले प्रांत आहे. म्हणून प्रत्येक वेळा असं पण होऊ शकतं बघा की ते तुम्हाला माहीत पण नसेल, त्याचा रेफरन्स तुम्ही कधी बघितला नसेल, पण जर तुम्ही पेपर शांत चित्त, आणि आपण जे म्हणतो ना की ते 2 तास फार महत्वाचे असतात, ते 2 तास का महत्वाचे आहे की जर तुम्ही त्या पेपरला प्रॉपरली जे आहे डील केलं, तुम्ही शांत चित्ताने वाचलं, तर हे करू शकता का बरं तुम्ही? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कधी करू शकता? जर हे लोकेशन्स तुम्हाला क्लिअर असले
तर पाटलीपुत्र म्हणजे आजचं कुठलं शहर, दॅट्स इट, हा ना, त्या पद्धतीने डील होऊन जातो बघा ते. त्यानंतर जे आहे पुढचा प्रश्न बघा, ओके, सीसॅटचं जे आहे बघा पवन, सकाळी झालं आहे की आपलं, मी तुम्हाला रिप्लाय पण केला होता सीसॅटसाठी जे आहे तुम्हाला जे आहे तर ते रणजित सर सेशन घेतील बघा, ओके, सो होऊन जाईल ते. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा एकदम टिपिकल पॅटर्न आहे एमपीएससीचा. हे काय करतात तुम्हाला, तर विवरण देता एखाद्या व्यक्तीचं, ओके, सो एक्स वाय झेड व्यक्ती जी आहे तर ती जी आहे अशी अशी आहे, त्याचे फीचर्स हे आहे, त्याला असं म्हटलं जायचं वगैरे वगैरे वगैरे, ही व्यक्ती कोण, असा टिपिकल प्रश्न. हा एमपीएससीचा एकदम टिपिकल पॅटर्न आहे हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये. आता इथं बघा, विशाल साम्राज्याचा संस्थापक, आता याच्यावरून काही येतं का बरं, विशाल साम्राज्य संस्थापक कुणी असू शकतं तिथं, सुसंस्कृत विद्वान आणि कवी, कुठलाही राजा जो असतो बघा त्याच्या बाबतीत असंच लिहून ठेवलेलं आहे, है ना, अल्लाउद्दीन सोडला तो पण येईल बघा. आता प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता वगैरे वगैरे. उत्तर तुमचं इथं आहे भारतीय नेपोलियन, कुणाला म्हटलं तर समुद्रगुप्त. संपला विषय, पुस्तकामध्ये दिलेलं आहे का बघून घ्या, भारतीय समुद्रगुप्त कुणाला म्हटलं तर, भारतीय नेपोलियन कुणाला म्हटलं तर समुद्रगुप्त, संपला विषय. म्हणजे बाकीची गोष्ट जी आहे ती आपल्याला डील नाही करायची, ओके. सो हा एक याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला टिपिकल गोष्टी जरी डील केल्या तरी ते वर्क होऊन जातं. आता बघा, 2018 मधला प्रश्न बघा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. राज्यसेवा 2018, त्याने उलेमानचे राज्यातलं वर्चस्व नष्ट केलं, तो पराक्रमी योद्धा यशस्वी सेनापती होता. बघा कुठलाही राजा असू दे, हा कुठला बघा, अल्लाउद्दीन खिलजी, प्रत्येकाच्या याच्यात प्रशंसा तुम्हाला मिळेल. दक्षिणकडच्या राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान, त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी. 2018 प्रश्न आहे, 2018 पद्मावत नावाचं मूवी आलं होतं बघा, आणि त्यावेळेस हा प्रश्न जो आहे तो करंट ओरिएंटेड प्रश्न होता. तुम्हाला इथं ते दिलेलं आहे अमीर खुसरो, ह्या मूवीमध्ये सुद्धा जे आहे अशी बाल्कनी आणि त्या बाल्कनीमध्ये ते बसलेलं आहे बघा, तिथं अमीर खुसरोचा रेफरन्स आहे. पद्मावत मूवी आला होता आणि त्या पद्मावतवरून विचारलेला हा प्रश्न. म्हणजे हिस्ट्रीमध्ये करंट असतं का, तर असतं, त्याचं उदाहरण आहे ज्वलंत टाका. तुम्ही बघा पिक्चर कधी रिलीज झाला, परीक्षा कधी झाली, याच्यावरून खूप इश्यू झाले होते पद्मावत मूवीवर, आणि त्यांनी तुम्हाला अल्लाउद्दीन खिलजी जो आहे त्याचा प्रश्न विचारलेला आहे. सो करंट ओरिएंटेड पण गोष्टी येतील. मग आताच्या याच्यामध्ये जे आहे हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये काय काय सुरू आहे बरं, त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे, ओके. ते सकाळी 9 आपण बघू. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. आंध्रभोज ही पदवी, आता बघा पदवीच्या बाबतीमध्ये दुसरा रेफरन्स आला, आधी पदवी होती, किंवा समुद्रगुप्ताचा जो रेफरन्स बघितला तिच्यामध्ये काय होतं, भारतीय नेपोलियन, ती काय होती, पदवी होती. म्हणजे काय, यांचा इंटरेस्ट कुठं आहे, कुणाला काय पदवी दिलेली आहे ते, है ना, तो पण नाव जे आहे याला त्याला नावं ठेवतो ना आपण, तसाच प्रकार आहे बघा. त्याच्या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. नागलपुरम नावाचं नगर त्यांनी स्थापन केलं होतं. बिदर गुलबर्गा या मुसलमान राजाच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. आन्सर इज कृष्णदेवराय. आन्सर काय, कृष्णदेवराय. हे जे आहे बघा आंध्रभोज, प्रसिद्ध 8 प्रसिद्ध तेलुगू कवी, कृष्णदेवराय पण खूप महत्वाचा आहे आपल्या नोट्समध्येही आहे बघा. कृष्णदेवराय तुम्हाला सगळ्यात दूर भेटेल, असं काय नाही की हे कुठंतरी टिपिकल आहे, कृष्णदेवराय रुटीन आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोणते ते ओळखा. त्यांच्या कुटुंबाची जाती व्यवस्थेचा, कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास होता. त्यांचे वडील सैन्यात होते आणि सुभेदार मेजर होते. शाळेतील शिपाई बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे. अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकवू शकले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये, जेवढे तुम्हाला खाली पर्यायांमध्ये नावं दिसत आहेत बघा, यांच्यावर तुम्हाला प्रश्न दिसतील. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आता दलित साहित्य जे आहे, दलित साहित्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की दलित साहित्य जे आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांच्या वेलीवर आलेलं फुल आहे असं म्हटलं होतं बघा. की दोन्ही नावं इथं आहेत का, कारण दलित लिटरेचर जे आहे किंवा दलित साहित्य आहे, दलित जी काही चळवळ आहे तर ती विचार तिथं तिथं यांचं नाव येणार बघा. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज द आन्सर. तुम्हाला जे आहे बघा याच्यामध्ये टिपिकल जे आहे तर तो मुद्दा विचारला जाऊ शकतो. आता हे तुम्हाला माहीत पाहिजेत बघा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे रेफरन्सेस इतक्या वेळ आलेले आहेत लहानपणापासून की हे टिपिकल आजच्या आजच तुम्हाला डील झालं पाहिजे असं नाही की आता आपल्या पुस्तकात हे दिलेलं आहे का सगळं, तर असं नाही. पुढील वाक्यात कोणत्या समाज सुधारकाचे वर्णन केलेले आहे. 2018 प्रश्न बघा, 2018 व्यक्तींवर किती प्रश्न आहे. मग आता एक असे तुम्ही जर बघितलं बघा
इतिहासाचं पुस्तक कसं वाचलं पाहिजे, तर इतिहासाचं पुस्तक हे व्यक्तिनिष्ठ वाचलं पाहिजे असं मी नेहमी म्हणतो. तुम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये आता जर शेवटी रिव्हिजन करणार असाल तर तुम्ही काय बघितलं पाहिजे, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटीज बघितल्या पाहिजेत. बघा त्या पर्सनॅलिटी तुम्हाला वाचता आल्या पाहिजेत. आता इथं जो प्रश्न आहे तुम्हाला, त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरता इंग्लंडला गेले. ॲम्स्टरडॅम येथे धर्म परिषदेला उपस्थित होते. सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करत. विठ्ठल रामजी शिंदे, वीरा शिंदेच्या. ओके, सो वीरा शिंदे यांचा एक दुर्मिळ फोटो पण तुमच्या समोर आहे. मुळात काय ना की आपल्या याच्यात आता वीरा शिंदेचा रेफरन्स तुम्हाला इतक्या वेळा येतो पीवाय क्यू मध्ये. आता इथं बघा, परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, भाऊराव पाटलांचा रेफरन्स आला, बाबूराव जेथे. मी तुम्हाला काय सांगेन, तुम्ही जर पर्यायातली लोक जे आहेत, सगळे व्यक्ती जे आहेत, त्यांचं प्रिपरेशन करावं. ओके, सो तो एक आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. सो प्रत्येकाने काय करायचं, पर्यायामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तुम्हाला काय करायचं, बघा जस्ट गुगल इट. म्हणजे आता इथं नाव दिसतं तुम्हाला, बाबूराव जेथे. मग आता तुम्ही पुस्तक शोधत बसणार का की हे कुठं लिहून ठेवलेलं आहे? काय गरज नाही, आजच्या डेटमध्ये गुगलवर भरपूर काही आहे. जस्ट गुगल इट, बाबूराव जेथे. माहिती बऱ्यापैकी तुमच्याकडे येऊन जाते, त्या माहितीच्या बेसिसवर जे आहे आपलं काम होऊ शकतं. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणच्या तहात खालील पैकी कोणती तरतूद नव्हती? 2018 पेपर आठवतं का तुम्हाला? 2018 काय नाही काय नाही, याच्यापैकी काय नाही, याचा म्हणजे एक सुरी कार्यक्रम जो आहे तो 2018 होता. बघा आधीचे पण जे आहेत आपण प्रश्न बघितलेले आहेत वेगळ्या विषयांचे. टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा, आता हे याच्यामध्ये नव्हतंच. बघा याच्यामध्ये जे होतं, 2 मुलं इंग्रजांकडे ओलीस राहणार, निम्म राज्य 50% इंग्रजांना द्यायचं आणि 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत, ह्या 3 गोष्टी होत्या टिपू सुलतानच्या याच्यामध्ये. बरं, कर्नाटकमध्ये इलेक्शन झालेले आहेत. कर्नाटकमध्ये जे आहे टिपू सुलतान किंवा टिपू सुलतानचे जे आहे, बघा सलामार्थी रेफरन्स बघितला आपण सकाळच्या लेक्चरमध्ये, कितीतरी रेफरन्सेस येऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे टिपू सुलतान परत एकदा तुम्ही बघणं अपेक्षित होतं. ओके, सो राज्यसेवा 2018 हा रिपिटेशनसाठीचा मुद्दा बघा की टिपू सुलतानवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. डॅल्टेशांनी रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटर सुरू केली होती बघा. सो आन्सर एकदम क्लिअर आहे, आन्सर इज सुभाषचंद्र बोस जे आहे. आता सुभाषचंद्र बोस न्यूजमध्ये आहेत का? तर आहेत. आपण दिल्लीला काय आहे तर त्यांचा ग्रेनाईटचा मोठा पुतळा जो आहे तो उभा केला. आपण करंटमध्ये हेही बघितलं होतं, तो पुतळा कुठून आला, तेलंगणामधून आलेला आहे. तेलंगणामधून आल्यानंतर जे आहे की त्या पुतळ्यासाठी केवढ्या मोठ्या किती ट्रक, किती टायराचं ट्रक होतं वगैरे वगैरे बरंच काय काय. सुभाषचंद्र बोस यांच्यावर हा जो प्रश्न आहे बघा, फ्री इंडिया सेंटर्स जे आहे, आता फ्री इंडिया सेंटर्स यांनी रोम पॅरिसमध्ये सुरू केली होती. ओके, आणि दुसरा एक रेफरन्स जो येतो बघा की एकंदर जे आहे बर्लिनमध्येही रेफरन्स आहे, बर्लिनमधलाही याचा रेफरन्स आहे. आता रोम पॅरिसमध्ये जे आहे ACN नंबियार जे होते है ना, ते याचे अध्यक्ष होते बघा रोम पॅरिसमधले. ओके, ACN नंबियार जे आहे ते याचे अध्यक्ष होते. ओव्हरऑल काय ना की तुम्हाला ज्या वेळेस असे प्रश्न विचारले जातात तर थोडंसं तुम्ही त्याला सर्च करणं जे आहे ते गरजेचं असतं. सुभाषचंद्र बोस यांच्यावर जे आहे आपल्याला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप आहेत. पुढील वाक्यात कोणाचं वर्णन केलेलं आहे? आता बघा, परत टिपिकल प्रश्न आला. ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती, ती ब्रिटिश आर्मर प्रमुखाची मुलगी होती, ती मीरा बेन या लोकप्रिय नावाने जे आहे तर ती ओळखली जाते. तिचा नाव होतं बघा मिस स्लॅथ. आता बऱ्याच लोकांनी जे आहे बघा है ना मॅडलेन स्लॅथ असं हिचं नाव आहे. बऱ्याच लोकांनी जे होतं की स्वामी विवेकानंदांना अनुसरलेलं आहे, गांधीजींना अनुसरलेलं आहे, आणि ते सर्व होत असताना यांनी जे होतं बघा की स्वतःचं नाव जे आहे ते बदललेलं आहे, जसं भगिनी निवेदितांच्या बाबतीमधला रेफरन्स तुम्ही बघू शकता. सो स्लॅथ ज्या होत्या बघा त्यांना मीराबेन असं नाव देण्यात आलं होतं आणि त्या ज्या आहे गांधीजींच्या फॉलोअर्स होत्या आणि जवळपास म्हणजे त्या भारतामध्ये आलेल्या होत्या बघा 1925 भारतात आल्या, नोव्हेंबर 1925, आणि आफ्टर दॅट नेक्स्ट 34 इयर्स शी वॉज इन इंडिया. म्हणजे 1995-25 ते आल्यात आणि पुढचे 34 वर्ष जे आहेत त्या भारतामध्येच होत्या बघा. गांधीयन व्हॅल्यूज आणि त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी जे आहे त्यांचं पुढचं जे काही आयुष्य होतं ते मार्गक्रमण केलं. पुढचा जो मुद्दा आहे बघा आता याच्यामध्ये, पुण्यातले एक लेखक होते. आता परत बघा 19 पण सेम पॅटर्न आहे इथं. याचा अर्थ काय होतो की आपण इतिहास भरपूर पुस्तकं वाचून तिथं पॉईंट नाही आहे, आपल्याला काय करायचं आहे
इतिहासातल्या व्यक्तींवर फोकस करायचं, पुस्तकामधले ज्या व्यक्ती आहेत त्यांची खूप महत्वाची कामं आहेत बघा त्यांच्यावर फोकस करायचं. आता इथं बघा, द क्रू पेठे, श्री म उर्फ बापूसाहेब माटे, मामाराव दाते, कृष्णराव मराठे, लेखक. ओके ओके. सो लेखक म्हटल्यानंतर जर साहित्याबद्दल तुमचा अभ्यास असेल तर हे उत्तर निघून जातं. पण जर आपला साहित्याचे काही संबंध नाही, आपलं वाचन किंवा जुन्या याच्याबद्दल काही रेफरन्स नाही आहे. आता इथं कसं आहे ना की टिपिकली तुम्हाला हे रेफरन्सेस दिलेले आहेत. आता महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तिच्यातले हे रेफरन्सेस आहेत. ओके, मग आता महाराष्ट्राचा इतिहास, मग ते रेफरन्सेस जे आहे तुम्ही बघितले पाहिजेत. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन शिकवणं, 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ही जी ओळ आहे बघा ही जास्त मॅटर करते. 1945 वाली द आन्सर इज श्री म उर्फ बापूसाहेब माटे. आपलं काम जे आहे की खालच्या ज्या पर्यायातल्या व्यक्ती आहेत त्या सर्च करून ठेवणं, त्यानंतर तुम्हाला त्यांच्यावर पण प्रश्न याच्यामध्ये दिसतील पुढच्या याच्या. कोणाचं वर्णन केलेलं आहे ते विचारलेलं आहे परत. ओके, सातारा जिल्ह्यातील कालेगावाचे होते, 4th पर्यंत शिक्षण होतं, महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जलशांचा परिणाम झाला, बहुजन समाजाला दयनीय अवस्थेची आणि त्यांच्या शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून द्यायचे, रामचंद्र घाडगे. एक तुम्हाला लक्षात आलं का की अस्पृश्यांसंबंधीचं जे काम आहे त्याच्याशी निगडीत ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात, आहेत का असे प्रश्न वरती? ओके, अस्पृश्यांसंबंधीचं जे काम आहे ओव्हरऑल जे आहे बघा, दुर्दैवाने आजही आपल्यामध्ये अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. सो रामचंद्र घाडगे जे आहेत बघा, आता याच्यामध्ये परत भाऊराव पाटील आलेत बघा. इथं बघितलं तुम्ही, भाऊराव पाटील मागच्या एका प्रश्नात पण पर्याय होते. भाऊराव पाटील केल्यानंतर मग इथं काही विषय राहतो का? केशवराव विचारे आहेत, कृष्णराव भालेकर आहेत. बघा महाराष्ट्रातल्या इतिहासातले, महाराष्ट्राच्या इतिहासामधले जे काही महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत तर ते तुम्ही प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, खालील विधानांचा विचार करावा, उत्तराचा योग्य पर्याय निवडा. आता हा प्रश्न जो होता बघा हा टिपिकल होता एकदम. भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्यासाठी हाक देत होत्या. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. आता एक गोष्ट जी आहे बघा की परंपरागत बाबी आणि त्या काही गोष्टी बदलायच्या आहेत तर ते इतकं सोपं नाही आहे. स्टेटमेंट दोघी ओके आहेत की बदलासाठी हाक वगैरे जे आहे, फक्त ते एकमेकाचं एक्सप्लेनेशन वगैरे नाही आहे. सो हा एकदमच टिपिकल प्रश्न आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता हा पॅटर्न फार जुना पॅटर्न आहे, फार म्हणजे सीईटीच्या याच्यापासून मध्ये पण वापरला होतो 11वी 12वी त्या याच्यामध्ये, की हे दोघी स्टेटमेंट बरोबर आहे का, हे याचं एक्सप्लेनेशन आहे का, किंवा दोघांचा काही संबंध नाही. सो हे दोघे बरोबर आहे पण यांचा संबंध एकमेकांशी नाही आहे. तसं आहे, याच्यासाठी पुस्तकाची गरज नाही आहे, म्हणजे हे जनरल स्टेटमेंट म्हणून पण तुम्ही डील करू शकता. याला मोहम्मद गौरीचे राज्यपाल, मोहम्मद गौरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली, ते भूभाग यांच्या जोड्या जुळवा. आपल्या पुस्तक आपल्या नोट्समध्ये हे दिलेलं आहे बघा तू, यांच्या ज्या काही जोड्या जुळवा. आता इथं जर तुम्ही बघितलं, यालदोज कुबाचा मोहम्मद इन बख्तियार ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक कुठं होता? दिल्ली. आपण याच्यामध्ये बेसिकमध्ये शिकतो बा कुतुबुद्दीन ऐबक जे आहे हा एक आहे, तर कुतुबुद्दीन डीचं एकाच ठिकाणी आहे बघा, बाकीच्यांचा सीनच नाही आहे इथं. जोड्या लावा हा जो प्रकार आहे बघा, याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की सगळंचं सगळं पाठ असायचा काही किंवा माहीत असा संबंध नाही. ऐबक दिल्ली संपला विषय. आता तिच्यामध्ये पण हा पॅटर्न आहे बघा, 4-3-2-1. ओके, आता हे एक असलं तर ते, आता इथं 1-2-3-4 पण आहे, हा ना, मग मारून टाकायचं का? नाही, किमान ऐबकाचा रेफरन्स तुम्हाला माहीत पाहिजे, ऐबक दिल्ली. ओके, आणि तिथूनच सगळ्या मग ते एक एक वंश जो चालत आलेला आहे बघा, तर तो डील करावा लागतो आपल्याला. मौर्यपूर्व काळात भारताला द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज म्हणून ओळखलं जायचं. द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज जे आहे, टिपिकल एखाद्या गोष्टीची ओळख काय आहे, त्याला पदवी काय आहे, तर त्या गोष्टी करून ठेवणं गरजेचं. पुढील राजघराणी आणि त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. आता बघा हे राजांवर टिपिकली आहे बघा, प्रांत, त्याची राजधानी, राजे, है ना. मग आता याच्यामध्ये काय काय, राष्ट्रकूट, चोळ, पाल आणि परमार, आपल्या याच्यामध्ये सगळेचे सगळे तुम्हाला दिलेले आहेत बघा. राष्ट्रकूट जो आहे दंतीदुर्ग तिच्यातलं महत्वाचं नाव आहे, पालांच्या याच्यामध्ये गोपाल आहे बघा. ओके, आता इथं एक दुसरं महत्वाचा मुद्दा जो आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो, जो मी तुम्हाला म्हटलं होतं पॉलिटीच्या याच्यात तेवढेसे रिलिव्हन्स ते मिळाले नव्हते. आता काय करायचं बघा, एक तर हा सोपा प्रश्न आहे, म्हणजे इथं काय राष्ट्रकूट एकाचं तीन जे आहे ते दोन ठिकाणी आहे समजा, किंवा पालचं गोपाल जे आहे तर ते एक इथंच आहे बघा. आता हे सगळे जे आहे ते टिपिकल आपल्या नोट्समध्येही आहेत एन्शियंट मिडीवलच्या,
पुस्तकात पण तुम्हाला दिलेलं आहे कुठला राजा काय संबंध. आता याच्यामध्ये जे आहे ना एक टेक्निकल गोष्ट आहे बघा, कधी कधी ती वर्क होते, अनऑफिशियली आहे, तुम्ही तुमच्या लेवलला रिस्क घेऊ शकता. आता इथं बघा कॉमन जे आहेत ना त्याला जर आपण गोल केलं बघा, असं एकेका व्हर्टिकल रोज मध्ये कॉमन कुठे कुठे आहे, इथं काय कॉमन नाही आहे, इथं कॉमन आहे बघा. सगळ्यात जास्त जोड्या कुठं लागल्या, चौथ्या याच्यात आन्सर आलं बघा तुमचं. ओके, सो हे एक करू शकता बरोबर, पण रिस्क स्वतःच्या याच्यावर घ्यायची हा, नाही तर मग खाली गोल मारतो आणि मग जमवतो. कधी कधी हे फसू शकतं पण याची ॲक्युरेसी बरीच आहे बघा, मोर दॅन 90%. अकॅमडियन विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये हा उद्योग सुरू झाला. आता बघा हे जे कंबोजमधला उद्योग आहे तर हा ब्लँकेट बनवण्याचा उद्योजक आहे बघा. आता ऍक्च्युली जे आहे ना की इथं कंबोज नावाची जी आहे कास्ट आहे आणि महाराष्ट्र हरियाणा दिल्ली त्याच्यानंतर यूपी पंजाबमध्येही तुम्हाला सापडते आणि यांनी जे आहे तर हा व्यवसाय वर्षानुवर्ष चालवलेला. सो ती लोकं आली ती ब्लँकेट बनवत होती आणि ते चालू आहे येतं. सो ब्लँकेटचा रेफ. आता कधी कधी असं होऊ शकतं, आता 19 मधला प्रश्न आहे की हा फॅक्च्युअल वन लाईनर प्रश्न आहे, मला माहीतच नाही याच्याबद्दल, तर असं होऊ शकतं. म्हणजे जर माहीतच नाही आहे तर मग तो एक मुद्दा आहे की हिस्ट्रीमध्ये रिस्क कुठं घ्यायची, किमान 50-50 तरी पाहिजे बघ. म्हणजे स्पर्धा परीक्षेचं नुसते गोल मारायचे की मला असं वाटतं की मग ते आता जे आहे की जहाज बनवत असतील, नाही मग ते साड्या विणत असतील, असला प्रकार नाही. ओके, कामरूपचा राजा, सिंधचा राज्यकर्ता, काश्मीरचा राजा, वल्लभीचा राजा. ओके, एवढं सगळं दिलेलं आहे, मला माहीतच नाही कुठले राजे काय करतात बघा. ओके, दॅट्स इट. आता याला जे आहे ते आहे बघा, हे अशी सिस्टीम आहे. ओके, तो मूळ जे आहे तुम्हाला माहीत पाहिजे. आता ऍक्च्युली जे आहे वरचं जर तुम्ही अँशियंट मेडिवल वाचला असेल तर काश्मीरचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात बघा. ओके, काश्मीरच्या बाबतीमध्ये जे आहे हर्षाला दाताचा औषध देण्यास भाग पडलं वगैरे. आता इतकं बारीक तुम्हाला जर माहीत नसलं तर ठीक आहे, एखादा हिस्ट्री ऑप्शनलवाला आहे त्यांनी चांगला हिस्ट्रीचा अभ्यास केला आहे तर डील पण करून जाईल. सो 2-1-3-4-4. ओके, सो एकंदर जे आहे राजे आणि त्यांचे रेफरन्सेस आधी पण आपण बघितलं बघा, राजा कुठला राजा कुठल्या याच्याशी संबंधित आहे, म्हणजे यांना आहे ना पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. ओके, सो त्याच्यामुळे जे आहे पॉलिटिकल हिस्ट्री जरा जे आहे तुम्ही डील करायला पाहिजे. पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. आता यामध्ये जे आहे बघा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नसलेले जे आहे काशीनाथराव वैद्य, आता दिनकरराव जवळकर, माधवराव बागल आणि दादासाहेब सुर्वे जे आहेत, अशी सगळी नावं आहेत. आता ऍक्च्युली जे आहे काशीनाथराव वैद्य जे आहे ना हे हैदराबादशी संबंधित आहे, हैदराबाद संस्थान जे आहे त्याच्यामुळे जे आहे खालचं ते तिन्ही रेफरन्स आहे ते कोल्हापूर संस्थान आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारलेला प्रश्न आहे. ओके, सो त्यामुळे जे आहे की यांनी आता हा पॅटर्न आणलेला आहे बघा, ऑड मॅन आउट 2019 पासून जे आहे तुम्हाला इथं ऑड मॅन आउटचा रेफरन्स येतो की खालीलपैकी कोण आहे बाजूला काढा, है ना, विसंगत पर्याय ओळखा. लहानपणापासून राहायचं ना आपल्याला त्या पद्धतीने. जे आहे सी राजगोपालाचारी जे आहेत बघा, मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय, विठ्ठलबाई पटेल आणि चिर दास जे आहे सी आर दास. आता स्वराज्यांवर टीका कोणी केली, मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून कोण निवडून आले. आता हे एकदम सोपं आहे बघा, कोण निवडून आलं होतं बरं अध्यक्ष म्हणून. आता याच्यामध्ये बघा, पहिलं सी राजगोपालाचारी. ओके, सी राजगोपालाचारी यांचं काम जे आहे बघा विधायक कार्य हरिजनांचा उद्या, मदन मोहन मालवीय जे आहेत आणि लाला लजपत राय जे आहे यांनी जे आहे स्वराजींवर टीका केली होती. किंवा विठ्ठलबाई पटेल जे आहे हा तर रेफरन्स एकदम क्लिअर आहे 1925 मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. कचं दोन कुठं आहे बघा, कचं एक जे आहे एकाच ठिकाणी आहे. विठ्ठलबाई पटेलांचा जे आहे स्वराजीचा जो काही लिटतडा होता एका याच्यावरच उत्तर येतं बघा. सी आर दास जे आहे कलकत्त्याचे महापौर हा पण रेफरन्स आहे बघा, तिथं पण जे आहे ड चं तीन एकाच ठिकाणी. म्हणजे तुम्हाला विठ्ठल, आता हा रेफरन्स जो आहे ना विठ्ठलबाई पटेल यांचा हा इतका कॉमन रेफरन्स आहे की नुसत्या एका रेफरन्सवरच ते डील होतं बघा. तुमच्या प्रत्येकाच्या पुस्तकात तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा, कुठलीही नोट्स तुमच्याकडे असेल शॉर्ट मधली शॉर्ट, तिच्यात हा रेफरन्स तुम्हाला मिळून जाईल. कुठल्याही मास्टरची कुठल्याही क्लासची काहीच इश्यू नाही आहे. जोड्या जुळवा, पंडित रामकुमार विश्वात विद्यारत्न
कृष्णकुमार मित्र, पंडित शिवशास्त्री आणि जे आहे शिवनाथ शास्त्री आणि द्वारकानाथ गांगुली. आता हे टिपिकल आहे की जे काही पब्लिकेशन्स त्यावेळेस होते, नॅशनलिझमची जी काही सगळी वेव होती बघा, तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम प्रिंट मीडियाने केलेलं आहे. आणि तिच्यामधले जे काही वेगवेगळे जे होते बघा, प्रिंट मीडियामधले जे वृत्तपत्र होते, ओके, किंवा काही मॅगझिन्स होते, तर त्याचे रेफरन्सेस आहेत. स्पेक्ट्रममध्ये मागे यादी पण आहे त्याची, तर ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करणं इथं अपेक्षित आहे. आता इथं पण यांनी काय केलेलं आहे, पॅटर्न फॉलो केलेला आहे, 4-3-2-1, ओके. आता इथं 1-2-3-4 जे आहे तर तो पॅटर्न तुम्हाला सापडतो. मूळ मुद्दा असा आहे की याच्यातला किमान एखादं तरी सेप हे तुम्हाला माहीत पाहिजे. कॉमन सापडताय का तुम्हाला? एकही कॉमन नाही आहे, म्हणजे एक तरी माहीत पाहिजे याच्यातलं. आता एक तरी माहीत पाहिजे तर याच्यातलं कृष्णकुमार मित्र जे आहेत बघा, कृष्णकुमार मित्रांचा रेफरन्स जो आहे तर तो तुम्हाला तिथं मिळतो, है ना. कृष्णकुमार मित्र जे आहे बंगाली वृत्तपत्र मित्र. आता बघा याच्यात दोन गोष्टी आहेत, द्वारकानाथ गांगुली मित्र हे कुठले आहेत, आडनाव पश्चिम बंगालमधले आहेत बघा, ओके. बंगाली वृत्तपत्राचा रेफरन्स इथे येतो, आयदर B3 किंवा D3 आहे का तुम्हाला, तर D3 इथं एक रेफरन्स मिळतो तो, बरोबर. तसं जर तुम्ही बघितलं 50-50 याच्यातच विचार करायचा झाला तर मग असाही विचार करू शकता की ही आडनावं कुठली आहेत, बरोबर. पंडित विश्वनाथ शास्त्री जे आहेत बघा. आता इथं दुसरा एक मुद्दा येतो की जर तुम्ही Bला समजा इथं आणि किंवा Dला 3 जोडायचा प्रयत्न केला तर इथं पण बंगालचा एक रेफरन्स आहे, बरोबर. आता ते मॅच झाले पाहिजे, इथं ते मॅच होत आहेत दोघी बंगाली रेफरन्स, 3 आणि 4 बंगाली बंगाली रेफरन्स येतोय, मॅच होत आहे, बरोबर. हा कृष्णकुमार मित्र आणि द्वारकानाथ गांगुली 3 आणि 1, ओके. म्हणजे किमान हे असं पाहिजे होतं तर ते त्या हिच्यामध्ये डील होणं आपल्याला अपेक्षित आहे. आता हे 3 आणि इथं 1 जे आहे, म्हणजे या दोनवरच डील होतं. लक्षात आलं का तुम्हाला हे मी जे म्हणतोय ते? इथं बंगाली नाव आहे, इथं बंगाली नाव आहे, ओके. आणि इथं बंगालचा रेफरन्स आहे, इथं बंगालचा रेफरन्स आहे, म्हणजे इथं 3 इथं 1, इथं 1 इथं 3, 50-50% आहे. आता दुसरं पंडित शिवनाथ शास्त्री जे आहे या पंडित रामकुमार विद्यारत्न जे आहेत यांचा रेफरन्स काय आहे, तर पंडित रामकुमार विद्यारत्न पुली काहिली जे आहे किंवा द्वारकानाथ गांगुली, सॉरी पंडित विश्वनाथ शास्त्री ब्राह्मो मिशनरी. आता एक काम करायचं बघा की जेवढ्या काही सोशल आणि रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंट्समध्ये असणाऱ्या व्यक्ती, तिच्यामध्ये कुणी कुणी मदत केलेली आहे, कोण कोणाबरोबर काम करत होतं, व्यक्ती तुम्हाला माहीत पाहिजेत बघा, ओके. सो तसंही तुम्ही याला डील करू शकता. सो पॅटर्न जो आहे आणि मोस्ट प्रॉब्ली काय होतं, इथं तुम्हाला हे कुठं मिळतंय, चौथ्या ह्याच्यात मिळतंय, पण पॅटर्न कुठं भेटतोय, रिस्क घ्यायची असली तर मग पॅटर्नची रिस्क घेऊ शकतात. इथं कुठलाही पॅटर्न फॉलो झालेलं नाही आहे, इथं पॅटर्न जे आहे तुम्हाला मॅक्झिमम पॅटर्न याच्यात सापडत. मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे, मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन व हिंदू दोन्ही कलांचा प्रभाव आहे, मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे, मोगलकालीन स्थापत्य शैलीवर कुणाचाही प्रभाव नाही. आता जर ड बरोबर म्हटलं आपण, ओके, तर त्या केसमध्ये काय होऊन जाईल, हे सगळं चुकीचं होऊन जाईल, ओके. सो इथं जे आहे मोगलकालीन स्थापत्य शैलीवर जे आहे तर तो पर्शियन हिंदू याचा प्रभाव आहे, त्याच्यावर कुठलाही प्रभाव नाही असं नाही आहे. मोगलकालीन स्थापत्य शैली जी होती, इथं पहिलं स्टेटमेंट बघा, भारतीय शैलीची आहे, मोगलकालीन स्थापत्यकला ही भारतीय शैलीची, याचा अर्थ काय की मोगलांचं जे काही होतं बेसिक तिच्यामध्ये जे आहे आपण डील केलेलं आम्हाला, ओके. सो तो एक महत्वाचा मुद्दा आहे. एकंदर जे आहे ना की इथं जर ज्यावेळेस हे क्लिअर होतं बघा की सगळे स्टेटमेंट चुकतील जर Dला बरोबर घेतला, असं आहे का बरं तुम्हाला, तर एक ऑप्शन इथं दिलेला आहे की ड चुकीचं सगळे बरोबर घ्या, पण असं होऊ शकतं का? ते आपल्या इथं आल्यानंतर आपला इम्पॅक्ट आहे तिच्यावर, आणि तुम्हाला आर्किटेक्ट असेल, पेंटिंग्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचे रेफरन्सेस बुकमध्ये प्रॉपरली आहेत, तर आपला इम्पॅक्ट तिच्यावर आहे, त्याच्यामुळे जे आहे ड चुकीचं आहे बघा. पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. आता बघा, क्रोनॉलॉजी हा इतिहासाचा आत्मा आहे बघा, ओके. क्रोनॉलॉजी इज अ सोल ऑफ हिस्ट्री. क्रोनॉलॉजीवर प्रश्न UPSC विचारते, क्रोनॉलॉजीवर प्रश्न MPSC विचारते, अजून कुठली पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यात क्रोनॉलॉजीचे प्रश्न सापडतील, म्हणजे सापडतील. ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना झाली, किंवा पुढचा रेफरन्स जो आहे खुदिराम बोस यांचा द्या, ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना. मुस्लिम लीग कधी आलं होतं? 1906. खुदिराम बोसचा रेफरन्स जो आहे 1908.
लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब जो फेकलेला आहे बघा, तर तो जो रेफरन्स आहे तो आहे 1912 आणि सर प्रफुल्ल चंद्र चटर्जी यांच्याखाली अध्यक्षतेखाली लाहोरला जे आहे परिषद झाली होती ती 1909 लावून घ्या बघा अ ब ड आणि लॉर्ड हार्डिंग्सवर जो बॉम्ब फेकला होता बघा त्याच्यामध्ये लॉर्ड हार्डिंगचं काही दुखापत झाली होती का त्याला है ना त्याचा माहूत आणि त्याला जास्त झालं होतं वाचलं होतं ते त्याच्यात सो ह्याच्या आहेत क्रोनॉलॉजीस त्याच्यावर तुम्हाला डील करणं अपेक्षित क्रोनॉलॉजीचा एक अजून प्रश्न आपल्याकडे आहे खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित आहेत विश्ववारा लोपामुद्रा अपाला घोषा जर तुम्ही लेक्चर्स केलेले असतील बघा आता आयदर जी लोक अँशियंट आणि मिडीवलचं त्यांनी कोर्स घेतलेला आहे किंवा जे इंटिग्रेट बॅचमध्ये 6 लेक्चर्स आहेत ते जरी बघितलं त्याच्यात हे सांगितलेलं हवं ओके तर हे ज्या सगळ्या महिला होत्या आता तिच्यामध्ये पण तुम्हाला गार्गी याज्ञवल्काचा रेफरन्स पण मिळतो बघा गार्गी आणि याज्ञवल्क है ना डिबेट जो झाला होता नॉलेजवरून आणि त्या सगळ्या याच्यावरून तर तेही रेफरन्सेस आहेत यांचे रेफरन्सेस बुकमध्ये सुद्धा आहेत आय थिंक याचा तमिळनाडू स्टेट बोर्डमध्ये पण तुम्हाला याचा रेफरन्स मिळतो बघा पुढील पैकी कोणत्या प्रकाराने भारताचं भांडवल आणि संपत्ती ब्रिटनला नेली जात असे ओके ड्रेन ऑफ वेल्थ जे आहे बघा संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत कुणी सांगितला होता दादाभाई नौरोजींनी भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार निवृत्ती वेतन आपल्या याच्यातून जायचं भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरचं व्याज असं सगळं जे आहे हे इथूनच जायचं अशी कुठली गोष्ट नव्हती की ते स्वतः करत होते बघा है ना अशी जी काही वृत्ती होती ही वृत्ती त्यांनी नंतर बऱ्याच लोकांना दिली बघा की ड्रेन ऑफ वेल्थ जे आहे समोरच्याकडून घेत राहायचं ओके पुढचा जो मुद्दा याच्यामध्ये आहे पुढील पैकी विजोड व्यक्ती ओळखा बघा ऑड मॅन आउट जे आहे यांनी सुरू केलेलं आहे ते 2019 पासून शंकरराव देव गंगाधरराव देशपांडे पुंडलकजी कातगडे भास्कर विष्णू काळे 29 जो प्रश्न आहे बघा आता याच्यामध्ये जे आहे की शंकरराव देव जे होते तर ते शेतकऱ्यांच्या चळवळीशी संबंधित होते त्यांनी शेतकरी उद्योजक सभा आणि त्याच्यासाठी काम केलं होतं बाकीची तीन नावं तुम्हाला इथं दिसतात गंगाधर देशपांडे भास्कर विष्णू काळे पुंडलकजी कातगडे हे जे आहे ना हे खादीशी संबंधित आहे बघा तिघी कशाशी संबंधित आहे खादी ओके कॉटन त्याच्याशी संबंधित आहेत बघा त्या सगळ्या याच्यामध्ये नेक्स्ट वन डॅश डॅशच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे परदेशावर जसे सिलोन निकोबार बेट आणि मलय द्वीपकल्पाच्या काही भागांवर आधिपत्य मिळवलं राजेंद्र चोळ पहिला आहे बघा गंगई चोंड कुलम वगैरे जे आहे याला म्हटलं यायचं राजेंद्र चोळ पहिला जो आहे है ना त्यांनी काय केलेलं होतं बघा तर हा सगळा गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला म्हणून त्याला काय म्हटलं यायचं गंगई कोंड चोला ओके असं त्याला म्हटलं यायचं त्याला पदवी दिलेली होती याच्यामुळे हे जे उल्लेख आहे आता तुम्हाला एक लक्षात आलं का की अँशियंट मिडीवलच्या बाबतीमध्ये जे आहे तुम्हाला काय करावं लागेल पुस्तकातून पर्सनॅलिटी जरा बघायच्या तिच्यामध्ये महत्वाचे राजे जे आहेत तर ते बघायचे बघा ओके आता राजेंद्र नंतर राजराजा पहिला आलेला आहे त्याच्यावर पण प्रश्न आहेत बघा राजराजा पहिला जो आहे त्याच्यावर पण प्रश्न आहेत सो तो एक महत्वाचा मुद्दा पेशवे महाराज सवाई जयसिंग रघुनाथ नवलकर तंदावरचे राजे सरफोजी जे आहेत बघा आता इथं जर तुम्ही बघितलं तर पेशव्यांच्या आता टिपिकल बघा इंग्रजी पुस्तकांचं वाचनालय तयार केलं विज्ञानातील प्रयोगांसाठी प्रयोगशाळा बांधली यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते कुठं होते बरं पेशव्यांकडे होते का पेशव्यांच्या याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स हा सापडतो बघा की युरोपियन डॉक्टर आणि विद्वान जे आहेत सो एकच दोन जे आहे तर ते फक्त एका ठिकाणी आहे बघा महाराज सवाई जयसिंग जे आहेत महाराज सवाई जयसिंग पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्र पाठवण्यास सांगितलं होतं रघुनाथ नवलकर जे आहे बघा आणि ओव्हरऑल जे आहे ना की त्या तिथं ते स्ट्रक्चर पण आहेत जयपूरमध्ये जे आहे ना तोही एक रेफरन्स हा लागतोच बघा रघुनाथ नवलकर जे आहे हा ऑब्झर्वेटरी जे आहे बघा तिथूनही तुम्ही त्याला लिंक करू शकता रघुनाथ नवलकर जे आहेत इंग्रजी पुस्तकांचं वाचनालय जे आहे तंजावरचे राजे सरफोजी इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहित होते बघा तर हे जनरल आहे है ना तुम्हाला जे आहे की पेशव्यांचा रेफरन्स हा महत्वाचा आहे बघा युरोपियन डॉक्टर आणि विद्वान जे आहे सो आता इथं कुठलाही पॅटर्न वगैरे नाही आहे आता इथं कन्फ्यूज होऊ शकतं 1, 2, 3, 4 म्हणून एक किमान तिच्यामधला एखादा तरी रेफरन्स लागणं गरजेचं आहे बघा म्हणजे अंदाज म्हणजे 312 मास्टर म्हटला होता की पॅटर्न दिसतं तिथं म्हटल्यानंतर 1, 2, 3, 4, 4, 3, 2, 1 असला प्रकार नाकारा नेक्स्ट वन जे आहे खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातले होते आता बघा
यांनी घराण्यांवर सुद्धा प्रश्न टिपिकली विचारलेले आहेत. तुम्ही जर इथं बघितलं तर खिज्र खान जो आहे बघा, खिज्र खान 1414 ते 1421 आहे बघा, ओके 1414 ते 1421. दुसरा आहे मुबारक शहा 1421 ते 1434 जे आहे, ओके 1434. मोहम्मद शहा जो आहे बघा 1434 ते 1445, 1434 ते 1445. आणि अल्लाउद्दीन आलम शहा जो आहे सगळ्यात शेवटचा 1945 ते 1557 पर्यंत तो गेलेला आहे. सगळे क्रोनॉलॉजीनेच दिलेले आहेत तुम्हाला, सगळेचे सगळे जे आहेत सय्यद घराण्याशी संबंधित आहे. बरं, हे तुम्हाला पुस्तकामध्ये डायरेक्ट लाईनी नाही सत, बघा लुसेंट घ्या, काही नोट घ्या, सलग लाईनी, याच्या मागून कोण आलं, त्याच्या मागून कोण आलं. सेम प्रश्न तुम्हाला इथं जे आहे बघा, गुलाम घराण्याच्या स्थापनेसंबंधी जे आहे, ओके गुलाम घराण्याची स्थापना कुणी केली होती, मग आता याच्यामध्ये जे आहे कुतुबुद्दीन ऐबक, कुतुबुद्दीन ऐबकचा दिल्लीचा रेफरन्स थोड्या वेळा प्रश्न येत होता. म्हणजे जर 18 मधला प्रश्न केला तर 19 डील होऊन जातो बघा, ओके सो हा एक याच्यामध्ये महत्वाचा कन्सर्न आहे. तुम्ही जर ते पर्याय नीट डील करत गेला तरी तुम्हाला जे आहे खूप चांगले रिझल्ट याच्यामधून मिळतात बघा. आता अल्तमतचा रेफरन्स त्याच्यामध्ये तिकडं जे आहे बघा, कुतुब मिनार जे आहे ते न्यूजमध्ये आहे सध्या. कुतुब मिनारच्या इथं मूर्त्या सापडल्या होत्या, आणि त्या मूर्त्या सापडल्यानंतर जे आहे की एक तर सगळ्यात बेसिक गोष्ट अशी येते बघा की जे जे इतिहासातले रेफरन्स होते, कुतुब मिनारच्या इथं काही जे आहे मूर्त्या सापडल्या, मूर्त्या सापडल्यानंतर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी स्पष्ट केलं की ह्या मूर्त्या आणि ह्या सगळ्या गोष्टी की कुठली धार्मिक गोष्ट इथं होणार नाही, हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं जे आहे तर ते काम आहे, आणि हे त्यांनी फार क्लिअर करून टाकलं होतं बघा तिथं. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात, ओके सो यवतमाळ वरून कोंडेश्वर काशीकर आलेले आहेत बघा. सो थँक्स फॉर युअर फीडबॅक. आता इथं जे आहे 1206 ते 1209, आता यांना मुद्दा ह्या आकड्याशी काहीच नाही आहे, आकड्यांना बिलकुल घाबरायचं नाही पेपरमध्ये. त्यांनी फक्त काय विचारलं तुम्हाला, गुलाम घराची स्थापना कोणी केली ते तुम्हाला माहीत पाहिजे, त्याला तो प्रश्न विचारू देत त्याच्या पद्धतीने. तुम्ही तुमचा जो रेफरन्स तुम्हाला अपेक्षित आहे तोच तिथून डील झाला पाहिजे. योग्य जोड्या जुळवा, ओके आता जोड्या जुळवायच्या इथं मयूरभंज, कोल्हापूर, रामपूर, भोपाळ, मध्यवर्ती राज्य कारभार, मुंबई प्रांतात विलीन, ओरिसात विलीन, उत्तर प्रदेशात विलीन ज्या. आता एक गोष्ट इथं आहे की मॅप जर तुमचा क्लिअर आहे तर तुम्हाला इथं गडबड होऊ शकते का मला सांगा बरं. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये मयूरभंज कुठं आहे, कोल्हापूर कुठं आहे, रामपूर कुठं आहे, भोपाळ कुठं आहे, है ना, रामपूर कुठं, शोलेमध्ये बघा, है ना, बसंती. सो आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांनी काय काय विचारलेलं आहे तुम्हाला. आता मयूरभंज कुठं येतं, ओरिसा, ओरिसा एकच आन्सर आहे बघा, इथं एकाचं 3 बरोबर, इथं पण 3 आहे बघा. कोल्हापूर जे आहे त्याचा जो रेफरन्स आहे मुंबई प्रांतामध्ये विलीन, आता मुंबईला जवळ कोण आहे, त्यातला महाराष्ट्रातला रेफरन्स जो आहे तो, ओके. रामपूर जे आहे उत्तर प्रदेशमधला रेफरन्स आहे शोले, आणि भोपाळ जे आहे मध्यवर्ती जे आहे कुठं येते, मध्य प्रदेश, बरोबर. असाच प्रश्न कुठला होता, एन्शियंटमधला प्रश्न होता बघा तो, उत्तर दक्षिण पश्चिम, पण लोड नाही घ्यायचा, शांत चित्ताने त्याला डील करायचं, तुमचं उत्तर तुम्ही काढू शकता. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, 3 इथं होतं बघा, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे बघा, बी बी है ना, वर्टिकल्स. सी मध्ये इथं 4 आहे, इकडं दिसतंय का 4, इथं पण सी मध्ये 4 आहे, आणि इकडं डी मध्ये 1 आहे, इकडं डी मध्ये जे आहे खालीच इथं 1 आले का 4 तुमचे जे आहे ते लाईनीने द्या, ओके. बाकी इथं 1 जोडला, इथं 2 जोड्या जोडल्या, इथं 1 जोडली, इथं 4 चे 4 जोडले, ओके सो याला MPSC असे नाव है ना, चुकीची जोडी ओळखा. दास्ता बकरोका टापू, सियाराम दल बिहार, परशुराम दल ओरिसा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश, याच्यावर एक सेपरेट प्रश्न विचारलेला आहे. आता परशुराम दल ओरिसामध्ये आहे का, नाही, बिहार इज द आन्सर जे आहे. मग आता ह्या सगळ्या ज्या काही क्रांतिकारी संघटना होत्या त्या क्रांतिकारी संघटनांची नावं जी आहेत तर ती आपल्याला माहीत पाहिजे, कुठल्या प्रदेशामध्ये कुठले जे आहेत दल काम करायचे बघा. सो हा रेफरन्स फॅक्च्युअली माहीत असलं तरच हे डील होईल. लॉजिक नावाची गोष्ट जी आहे बघा, प्रत्येक ठिकाणी लॉजिक चालत नाही, है ना, हे फार क्लिअर आहे हिस्ट्रीच्या बाबतीत. इतके फॅक्च्युअल गेल्यानंतर जे आहे, पुढील पैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्रीवर्गाला स्वातंत्र्यासाठीचा जो आहे अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केलं होतं. कमलादेवी, रत्नाबेन मेहता, हंसा मेहता, रामीबाई कामदार, लक्ष्मीबाई गर्दे हिच्यामध्ये येत नाही, ओके ABCD. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जे आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या स्त्रिया ह्या करणं अपेक्षित आहे बघा. UPSC मेन्समध्ये याच्यावर प्रश्न विचारला UPSC सलग 2 वर्ष की भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या महिला कुठल्या कुठल्या होत्या, किंवा जसं मधल्या काळामध्ये आपल्या पंतप्रधानांनी संविधान निर्मितीमध्ये महिलांचं जे योगदान आहे त्याच्यावर भाष्य केलं होतं बघा.
तसं इतिहासातल्या ज्या महिला आहेत तर त्यांचे रेफरन्सेस करणं गरजेचं आहे. मग इथं टिपिकल महाराष्ट्राचा रेफरन्स होता, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या आहेत असलेल्या स्त्रिया. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते, त्यांची कामं आणि ठिकाण, गोविंदबाई श्राफ, एम रामचंद्र राव, डॉक्टर मेळकोटे, दिबंगर राव बिंदू. बघा, एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते आहे का, हे वारंवार फोकस कशावर आहे, व्यक्ती व्यक्ती व्यक्ती. म्हणजे पुस्तक परीक्षेला जायच्या आधी जे आहे व्यक्तिनिष्ठ वाचणे, रेफरन्सेस जिथं जिथं व्यक्तींचे आहेत ते जरा नजरे घालून घातले पाहिजेत. आता इथं तुम्ही बघा, इथं जे आहे गोविंदभाई श्राफ जे आहे मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख होते. इथं तीन तुम्हाला दिसतं बघा, इथं तीन जे आहे, ओके. एम रामचंद्र राव जे आहेत, बघा एम रामचंद्र राव जे आहेत तर ते आंध्र. आता बघा साधी गोष्ट आहे, इथं आंध्राचा रेफर राव आंध्रा जे आहे. आता इथं जे आहे चौथा, चार इथं पण आहे, चार इथं पण डॉक्टर मेळकोटे जे आहे, ओके. हैदराबाद सिकंदराबाद क्षेत्राने ऍक्शन कमिटी जे आहे. आता बघा हैदराबाद मध्ये मेळकोटे जरा मेळ काही लागत नाही. ऍक्शन कमिटी जे आहे इथं पण एक आहे आणि इथं पण इथं दोन आहे बघा. सॉरी, इथं जे आहे हैदराबाद हा मेळ लागलेला यांचा, इथं जे आहे तर तो एकचा रेफरन्स आहे ऍक्शन कमिटी. दिबंगराव बिंदू जे आहेत, आता इथं काय होतं ना, हे दोन दोन इथं आहे बघा, ओके. इथं जे आहे इथं रेफरन्स बघा, वरती दोन इथं दोन आणि इथं एक आहे, इथं एक आहे बघा. म्हणजे काय, इथं तीन लागले तुमचे, इथं किती लागले, चारचे चार गोल आलेत बघा तुमचे. व्हर्टिकल जर तुम्ही केलं बघा, आलं मग एवढे रेफरन्सेस माहीत करून घ्यायचा काय संबंध होता का, नाही. आता बऱ्याचदा जे आहे की खूप जर मिसलेनियस असलं तर तुम्ही हा फंडा वापरू शकता. हा फंडा इथं वर्क होतो बघा, चारचे चार कॉमन आले तिकडं चौथ्या याला जे आहे, बरोबर. हिस्ट्रीमध्ये या गोष्टी खूप जास्त वर्क होतात रॅदर दॅन बाकीच्या सब्जेक्टपेक्षा. परीक्षित जन्मेजय प्रवहन जयवाली जनक. आता बघा हे जे आहे तर हे टिपिकल वर्ड्स आहेत, त्याचा अर्थ इथं दिलेला बघा. अथर्व वेदातलं प्रशस्ती काव्य आहे. जन्मेजय पृथ्वी प्रदक्षिणेचं श्रेयच्यात दिलं जातं. प्रवहन जयवाली प्रसिद्ध तत्वज्ञ. जनक याज्ञवल्कांचे संरक्षक जे आहे. एक दोन तीन चार, ओके, पॅटर्न फॉलो केलेला आहे बघा. एक दोन तीन चार जे आहे. आता तुमचं काम काय, जसं सुरुवातीला आपण बघितलं बघा लेक्चरच्या सुरुवातीलाच एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये हे रेफरन्सेस होते की अँशियंट मिडिवल मधल्या टर्म्स ज्या आहेत तर त्या बघायच्या. आता हे खूप जास्त जे होतं ना UPSC मध्ये होतं असं हे इकडं पण विचारायला लागले त्याच पद्धतीने. 2020 प्रश्न आहे बघा, जनक काय असतो, है ना. सो एकंदर जे आहे अँशियंट मिडिवल टर्मिनॉलॉजी क्लिअर पाहिजे बघा. पॅटर्न फॉलो केलेला आहे तिथं. 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथे आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेट बिगावरी संपवा असं कोणी सांगितलं, शामराव परुळेकर. आता हे काय आहे, फॅक्च्युअल महाराष्ट्राचा इतिहास, तिच्यातली व्यक्ती. आता हे फॅक्ट्स आहेत, हे फॅक्ट्स माहीतच पाहिजे. याच्याकरता लॉजिक वगैरे असा प्रकार कुठंही नाही. तुमचे रिव्हिजन जे आहेत तर ते वारंवार रिव्हिजन तुम्ही करणं गरजेचं आहे आणि तुमची कमांड तिच्यामध्ये असणं अपेक्षित आहे, ओके. पुढचा प्रश्न बघा, 1889 मुंबई इथे नावेंची सभा बोलवून त्यांना की स्त्रियांच्या केशवपनापासून कुणी प्रवृत्त केलं होतं, महात्मा ज्योतिबा फुले, ओके. हे रुटीन आहे बघा एकदम महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीमध्ये. त्यांनी ज्या नाव्यांना हे केलं होतं आवाहन की तुम्ही केशवपन करू नका, विधवा स्त्रियांचे जे केस काढून टाकले जायचे बघा. सो महात्मा फुलेंनी हे केलेलं होतं, महात्मा फुलेंचा रेफरन्स. आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आहे, महात्मा फुलेंवर प्रश्न आहे बघा प्रिलिम्समध्ये जे आहे. आता इथं न्यायमूर्ती रानडे आहेत, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आता मी बऱ्याचदा हे सांगितलेलं आहे की तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासावर किंवा महाराष्ट्राच्या भूगोलावर अजून क्वालिटी प्रश्न बघायचे असले तर तुम्ही काय करायला पाहिजे, राज्यसेवा मुख्य त्याचे पेपर बघितले पाहिजे. तिच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बऱ्यापैकी प्रश्न असतात. त्याच्यावरून जरी तुम्ही पर्यायाने तेवढं डील केलं तरी पण तुमचं काम होऊन जाईल बघा. पुढचा प्रश्न काय, पुढील राज्य काय होती, माळवा, अर्जुनयान, योधेय, प्रबर्जुन, अभीर, काक, सनकानिक, मद्रक. समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची रान. समुद्रगुप्तावर प्रश्न आलाय का तुम्हाला आधी, आलेला आहे बघा. समुद्रगुप्तावरचा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेला आहे, समुद्रगुप्तावर रिपीट झाला. याचा अर्थ काय की जे टॉपिक्स त्यांनी वारंवार विचारलेले आहेत त्या टॉपिक्सवर तुम्ही डील केलं पाहिजे, ते रिवाईज केले पाहिजेत. तो पण याच्यामध्ये एक मुद्दा फार महत्वाचा आहे बघा. सो समुद्रगुप्ताच्या बाबतीमध्ये हा रेफरन्स एक लक्षात ठेवा की त्याच्यावर रिपिटेशन याच्यामध्ये आहेत. पुढचा मुद्दा, जोड्या जुळवा राज्यसेवापूर्व 2020, मुकुंददास बागटिळक, लाला लजपत राय, चिदंबरम पिल्लईच्या. आता हे सगळे, आता लाला लजपत राय यांच्यावर प्रश्न होता का जोड्या जुळवा मागचा, होता.
तिच्यामध्ये टिळकांचा रेफरन्स होता का? होता. ओके, सो दोन नावं रिपीट झालीत बघा इथं. म्हणजे काय, ज्यांच्यावर प्रश्न वारंवार आहेत त्यांचं किमान तुम्ही प्रॉपरली डील केलं पाहिजे. आता इथं बघा, मुकुंददास जे आहे देशभक्तीपर गीतं त्यांनी लिहिली होती. आता आपल्याला लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय हे खूप जास्त ओळखीचे आहेत आपल्या. आपण जर बघितलं स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी, परदेशातील साखरेच्या वापराविरोधात स्वदेशी चळवळ, मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरवावीत अशी विनंती जी आहे ही यांनी केली होती बघा. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं इथं चार आहे बघा, पहिल्या ओळीत इथं पण चार आहे. ओके, दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर कॉमन तुम्ही बघितले तर इथं तुम्हाला दोन कॉमन मिळतात बघा, दोन दोन जे आहे. ओके, बाग टिळक आपल्याला माहिती आहे, टिळकांचा रेफरन्स आपण बघितला की तो तीन आहे, की इथं जे आहे टिपिकली टिळकांच्या बाबतीमध्ये गिरणी काम मालकांनी माफक दरात धोत्र पुरवण. लाला लजपतराय यांचा जो रेफरन्स आहे बघा, तर यांचा रेफरन्स जो येतो तो काय आहे, परदेशामध्ये साखरेच्या वापराविरोधात त्यांनी चळवळ, चिदंबरम पिल्लई यांनी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली होती बघा. आता मूळ जे आहे तसं जर तुम्ही बघितलं बघा तर इथं डीला चार एक आहे, इथं पण डीला एक. ओके, सो तुम्हाला जे आहे इथं हे रेफरन्सेस मिळतात. एकंदर इश्यू एक का क्लिअर आहे बघा, तुम्ही जर बघितलं तर हे कुठं फेल गेलं आहे बघा, इथं फेल गेलेलं आहे. इथं चारचे चार जोडले पण हे उत्तर आहे का याचं? नाही. याचं उत्तर काय आहे? दोन. म्हणजे ही एक गोष्ट पण तुम्हाला मी जसं ते जुडतं तसं काही ठिकाणी जुडत नाही, पण याची ॲक्युरसी जर तुम्ही चेक केली अख्ख्या ह्याच्यामध्ये तर ती किती आहे, 90% आहे. म्हणजे आतापर्यंत किती जोडले आपण आणि एखादा असं सुटलं बघा. पण याचा अर्थ हेच करायचं आहे तिथं असं नाही आहे, पण तुम्हाला जे आहे ती हेल्प याची होऊ शकते. पण आता हा प्रश्न तसा सोपा होता, मग टिळकांचा जो रेफरन्स आहे त्यांनी काय काय म्हटलं होतं तिच्यातून ते डील होऊन जातं बघा. पुढील पैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारी चित्रकार होत्या बघा. शहाजहानचा जो काळ आहे चित्रकारतेसंबंधीचा चांगला काळ आहे बघा, आणि तिच्यामध्ये कुठले कुठले चित्रकार त्याच्याकडे होते. सो आता याच्यामध्ये जे आहे, मीर हाशम, मोहम्मद हसम, फकीरुल्ला, चित्रमणी, अनुप चित्र जे आहे. आता ए बी आणि डी आता हे फॅक्च्युअल आहेत बरोबर. याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे बघा, है ना, तर सिम्पली जे आहे अँशियंट मिडिवल. आता हे सगळे जे आहेत बघा एकामागून एक, अकबर असेल, औरंगजेब असेल, त्याच्यानंतर जे आहे शहाजहान, यांचा प्रत्येकाचा काळ जो आहे तो एका टिपिकल गोष्टीसाठी फेमस आहे. तुम्ही जर बुकमध्ये वाचला आणि मग त्या काळातली ती लोकं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतात. आय गेस एक्झाममध्ये हिस्ट्रीला लास्टला सॉल्व केलं किती रिस्क घ्यायची आयडिया येईल. हे बघा हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲक्युरसी जेवढी आहे ना ती जास्तीत जास्त मेंटेन करायचा प्रयत्न करायचा. खूप जास्त अटेम्प्ट करून जे आहे लॉसमध्ये आपल्याला जायचं नाही. हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये हा फंडा एकदम प्रॉपरली लक्षात असला पाहिजे. नेक्स्ट म्हणजे आहे बघा, पुढील गोष्टींची कालक्रमानुसार मांडणी करा. आता बघा क्रोनॉलॉजी, सुरुवातीला आपल्याला कुठला प्रश्न आला होता क्रोनॉलॉजीचा आत्ता थोड्या वेळापूर्वी. आता हा एक क्रोनॉलॉजीचा प्रश्न कधी विचारलेला आहे, 2020 पाकिस्तानचा ठराव जो आहे 1940 जे आहे बघा. राजाजी योजना काँग्रेसने फेटाळली 1944, राजाजींचा फॉर्म्युला आला 1944, सिमला परिषद 1945. एवढं तर क्लिअर झालं की ह्या दोन गोष्टी एक्स्ट्रीम गेला बघा, पाकिस्तानचा ठराव. आता तुम्हाला क्रोनॉलॉजीनुसार मांडायचं आहे तर ए एक नंबरला आलं पाहिजे, इथं ए एक नंबरला आहे आणि इथं ए एक नंबरला आहे. सिमला परिषद जी आहे सगळ्यात शेवटी. आता हे दोन कट करून टाकले बघा आपण. रिजेक्शन मेथडनी जायचं अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला डेट जरी आठवत नसल्या, आता ह्या दोन डेट्स जे आहेत तिच्यात कन्फ्युजन आहे. समजा राजाजी 1944 1944, इथंच तुमचं उत्तर येतं. हे ए जो आहे 1940 हा ए. आता इथं डी आहे आणि इथं सी आहे. सो ऑब्विसली सिमला परिषद 45 आली होती. म्हणजे ह्या दोनचा रेफरन्स घ्यायचा संबंधच येत नाही. एमसीक्यूची खासियत जी असते ना, एमसीक्यू पॅटर्नमध्ये ह्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे. सगळंच सगळं अपेक्षितच नाही आहे. मिनिमम इन्फॉर्मेशनमधून उत्तराकडे जाता येऊ शकतं. ओके, पण कुठं कुठं काही प्रश्नांना हा अपवाद पण असू शकतो, ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. इसवी सन 75 डॅश डॅशांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला प्लिनी. आता सगळं जे लेखन आहे बघा अँशियंट मिडिवलमधलं, ते कुणी काय काय ग्रंथ लिहिले ते विचारलं जातं, ते तुमचं पाठ पाहिजे. हा ना, रेहला, इब्न बतुता पाठच करून टाकायचं. 1 मे 1960 रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? तर याचं उत्तर जे आहे 229 आणि 26 जे आहे, डी आणि ए. आताचं तुम्हाला जे आहे, मग आता तुम्ही एक याच्यावरून काय करू शकता, त्यांनी जर आपल्याला विचारलं की वर्तमानात किती येते आम्हाला सांगा, असं होऊ शकतं का बरं? असा प्रश्न येऊ शकतो ना? येऊ शकतो असा प्रश्न, बरोबर. सो आता हे फॅक्ट्स आहेत.
हे माहीत असलं तरच डील होऊ शकतं की मी वाचलं होतं बरोबर. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलला खालील कुठल्या व्यक्ती समर्थन होतं? कॅन्सल झालेला प्रश्न, प्रश्न जो आहे तर तो कॅन्सल झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील कोणत्या कला प्रकारचा प्रभावी वापर केला? आता याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं होतं कला कथा कथन कला बतावणी नाटक, याच्यावर बरेच वादावादी झाली, शेवटी त्यांनी कॅन्सल केला. पण अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती वारंवार दिसून आलेली आहे. अण्णाभाऊ साठेंवर तुम्हाला जे आहे वारंवार या लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत. आता इथं जो मुद्दा आहे तो म्हणजे राज्यसभा 2021 हा कॅन्सल झालेला प्रश्न आहे, पण अण्णाभाऊ साठे जे आहेत ते न्यूजमध्ये आहेत. का न्यूजमध्ये आहेत? कारण रशियाच्या विद्यापीठामध्ये जे आहे त्यांचा अर्धाकृती पुतळा जो आहे त्याचं अनावरण झालेलं आहे. मग अण्णाभाऊ साठे केले पाहिजेत का परीक्षेसाठी? 100% नाही, 1000% केले पाहिजेत. ओके, अण्णाभाऊ साठे जे आहे तर ते करून ठेवा, आपल्याला जे आहे तर ते विचारलं जाऊ शकतं. खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे? राज्यसभापूर्व 2021 एमेंद्रॉ हे लिबरल पक्षाचे होते, रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. एमेंद्रॉ हे रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे, लिबरल विचारसरणे नाही आहे, ओव्हरऑल जे आहे रॅडिकल विचारसरणीचे ते होते. एमेंद्रॉय जे आहे बघा त्यांच्यावर प्रश्न. आता एमेंद्रॉय यांचा रेफरन्स आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण बघितला आहे, कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्कच्या याच्यामध्ये त्यांच्या जो रेफरन्स होता बघा तो कुठला रेफरन्स होता की पहिल्यांदा ती मागणी करणं जे आहे आणि ते रेफरन्सेस बरोबर. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस जे आहेत. सुभाषचंद्र बोस यांच्यावर परत प्रश्न आला. आता इथं बघा विनायक दामोदर सावरकरांवरून पण बरीच चर्चा जी आहे तर ती मधल्या काळात झालेली आहे. तुम्हाला हे पण एक्सपेक्टेड आहे परीक्षेमध्ये जे आहे बरोबर, मधल्या काळात बराच दंगा झाला, सो त्यामुळे हेही आपल्याला जे आहे एक्सपेक्टेड. पुढचा मुद्दा जो आहे, खालील समाज सुधारक आणि त्यांचं साहित्य यांच्या जोड्या लावा. आता बघा विठ्ठल रामजी शिंदे यांचा रेफरन्स किती वेळा आला बरोबरती? विठ्ठल रामजी शिंदेचा रेफरन्स कितीतरी वेळा येऊन गेला बघा वर. महात्मा फुलेंचा रेफरन्स किती वेळा आला बरं? आता बघा याच्यातलं बघितलं तर इशारा, ओके, डीचं 4-1 चला है ना, महात्मा फुलेंनीच आपल्याला वाढ दाखवलेली, एका याच्यातच डील झाला बघा. आता जे खूप प्रॉमिनंट आहेत ना तर त्यांच्या बाबतीत बेसिक माहीत पाहिजे. इशारा जे आहे महात्मा फुलेंचं बुक आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर 2-1-4-3, 1-4-3-2 है ना, लिंक वगैरेचा काही संबंध नाही. मग बाकीचं काय आहे? विठ्ठल रामजी शिंदे अस्पृश्यतेचा प्रश्न. आता आलो होतं का हे वरती प्रश्नामध्ये? आलेलं आहे बघा, अस्पृश्यतेच्या प्रश्नाआधी त्यांनी काम केलेलं आहे. दादोबा पांडुरंग जे आहे त्यांचा जो रेफरन्स आहे बी जो आहे बघा धर्मविवेचन. दादोबा पांडुरंग जे आहे व्याकरण वगैरे तिच्यात पण रेफरन्स येतात. गोपाळ हरी देशमुख जातीभेदचे आहे. ओके, सो एकंदर जे आहे हे पण टिपिकल आहे बघा. भूगोलाचे पी वाय क्यू उद्या घेतील बघा, आपले रोहित सर जे आहेत तर ते घेतील. ओके, नेक्स्ट वन जे आहे डॉक्टर राधाकृष्णन आयोग, मुदलियार आयोग, NCERT स्थापना आणि डॉक्टर कोठारी आयोग. आता बघा हे ॲज पर क्रोनॉलॉजी जसं आहे तसं देऊन टाकलेलं बघा डायरेक्ट 1-2-3-4. ओके, 1-2-3-4 जे आहे तर ते तुम्हाला दिलेलं आहे बघा. सो राधाकृष्णन आयोग 49, मुदलियार 52, NCERT 61. आता हे कितीतरी वेळा झालं की नाही वर्गामध्ये, सकाळच्या लेक्चरमध्ये 50 झालं. NCERTची स्थापना कधी झाली? C2 जे आहे, C2 2 ठिकाणी आहे बघा, इथंच तुमचे दोन ऑप्शन चालले जातात. आणि राधाकृष्णन आयोगाचा पण रेफरन्स झाला. कोठारी आयोग, कोठारी आयोग 1964, विषय संपला 4 इथंच. हे खूपच फेमस आहेत एज्युकेशनच्या बाबतीमध्ये. आता एज्युकेशनच्या बाबतीमध्ये प्रश्न जे आहेत, न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे म्हणून ह्या गोष्टी जरा मॅटर करतात बघा. तुम्हाला एज्युकेशनवर फोकस, परत परत आपली चर्चा एज्युकेशनकडे जाते. न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे तिथं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये पोस्ट इंडिपेंडन्स काय झालेलं आहे किंवा ड्युरिंग कॉलोनियल पिरियड ते महत्वाचं आलं का परत. विठ्ठल रामजी शिंदे बघा, आता पर्याय किती ठिकाणी आहे. विठ्ठल रामजी शिंदेंवरच कितीतरी प्रश्न आहेत बघ. मग विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत तर आता इथं 1-2-3-4 पॅटर्न फॉलो केलेला आहे. अध्यक्ष जे आहे वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव. ओके, त्याच्यानंतर जे आहे खासे साहेब पवार अध्यक्ष मुंबई प्रांतिक. आता तुम्हाला किमान जर हा रेफरन्स माहीत असला विठ्ठल रामजी शिंदेंचा इथंच तुमचं उत्तर येतं. बरं, हा रेफरन्स माहीत असला पाहिजे तर माहितीच, कारण आतापर्यंत 4-5 वेळा नाव येतंय बघा मागच्या 5 वर्षामध्ये.
जर पी वाय क्यूज मध्ये आणि पर्यायामध्ये इतके वेळा हे नाव येत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दलचे असतील नसतील तेवढे उकरून काढत सगळे संदर्भ, बरोबर? असा तो सिंपल मुद्दा आहे. म्हणजे पुस्तक आपण रुटीन वाचतो ते ठीक आहे, तुमचे काही बेसिक पुस्तक आहे तुम्ही रुटीन वाचताय, पण जर तुम्हाला एवढं दिसतंय की एका व्यक्तीवर चार चार पाच पाच सात सात वेळा वारंवार रिपीट प्रश्न आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे, ते उचललं पाहिजे. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला, त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता अस्थिर होईल. आता हे ॲलमनीचं स्टेटमेंट, याला कुणी सपोर्ट केला काय केला याच्यावरून बरेच वादावादी कॅन्सल करून टाकलेला प्रश्न तुम्हाला नंतरच्या काळात आहे. 20 नंतर कॅन्सलेशनचं प्रकार जरा जास्त दिसतात. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, गुलबदन बेगम जी आहे, सलीमा सुलताना, जहारा बेगम आणि झेबुनिसा, हिच्यावरून पण बराच चर्चा झाली होती बघा पेपर ज्यावेळेस आला त्यावेळेस. आता गुलबदन बेगम जी आहे, हुमायून नामा हा रेफरन्स एक क्लिअरली येतो. हा रेफरन्स आल्यानंतर जे आहे तुमचे हे दोन तर जातात बघा, 50-50% विषय होऊन जातो. आता हिच्यामध्ये सुलेखन, उच्च शिक्षित, फारसी कविता, बरेच लोक जे आहे तर ती हिच्यामध्ये गडबडली होती किंवा या प्रश्नाच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम आला होतो. बरं, इथं कुठला फंडा पण वर्क होत नाही, ना पॅटर्न वर्क होतो ना काही होतं. बघ, हा पॅटर्न होता 1-4-3-1-2 नाही, पॅटर्न नाहीच आहे हिच्यामध्ये, आणि तो आपला जो फंडा होता तोही इथं कुठं वर्क होत नाही. ओके, त्यामुळे जे आहे याच्यामध्ये बरीच लोकं गडबडली होती. सलीमा सुलताना जे आहे फारसीत कविता लिहिणं, जहारा बेगम जे आहे उच्च शिक्षित, झेबुनिसा जे आहे सुलेखन. आता इतकं बारीक जे आहे अँशियंट मिडीवल करणारी लोकं महान असतात. ओके, सो ते डील करू शकतात, पण हिच्यामध्ये शोधून शोधून पण हिच्यात बरेचसे रेफरन्सेस तुम्हाला जे आहे गडबडवायचे. सो हा एक जो आहे बघा टिपिकल प्रश्न, मग हिच्यावरून आपल्याला काय कळतं, तुम्हाला थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्रातल्या महिलांबद्दल विचारलं. ओके, अहिंसक जो आहे लढा कोणकोण तिच्यामध्ये होतं, मूळ काय आहे इतिहासातल्या महिला ज्या आहेत, मग अँशियंटमधल्या लोपामुद्रान त्यांच्यावर प्रश्न आला का तुम्हाला, तिकडं अँशियंटमधल्या महिलांवर प्रश्न आला, तुम्हाला मिडीवलमधल्या महिलांवर प्रश्न आला. याचा अर्थ काय आहे की इतिहासामध्ये जसं व्यक्ती बघणार आहे तसं महिलांवर फोकस असला पाहिजे का तुमचा, असला पाहिजे, बरोबर? नेक्स्ट वन, खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा, विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत, शेटजी प्रताप, शेतकऱ्याचा असूड. हा पण प्रश्न जो आहे तो तुम्हाला एकदम जे आहे आपले महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत ते आपल्याबरोबर असतात बघा इथं, शेतकऱ्याचा असूड. आता महात्मा ज्योतिबा फुलेंवर एवढे प्रश्न आहेत, त्यांनी लिहिलेली पुस्तकं कुठली आहे, एकदम रुटीन प्रश्न आहे बघा. आता याच्यामध्ये एकच असं पुस्तक आहे जे महात्मा फुलेंशी संबंधित आहे, शेतकऱ्याचा असूड आहे, महात्मा फुलेंनी लिहिलेलं पुस्तक. मग हे तीन जे आहे माहीत असो नसो पण तुम्हाला एवढं तर क्लिअर पाहिजे की त्यांची पुस्तकं, आत्ता थोड्या वेळापूर्वी इशाराचा रेफरन्स होता तिथं, त्या एका रेफरन्सवरून आपलं उत्तर आलं होतं, इथं पण त्यांच्या याच्यावरून आपलं उत्तर आलं. याचा अर्थ काय, महात्मा फुले चांगले करायचे का, खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे, बरोबर? आता इथं बघा, विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत, हे मुकुंदराव पाटलांची पुस्तकं आहेत बघा, मुकुंदराव पाटील हे त्यांची पुस्तकं आहेत. सो हा एक रेफरन्स याच्यात लक्षात. न्यायाधीश रानड्यांनी डेक्कन ॲग्रिकल्चरी रिलीफ ऍक्ट या कायद्याचं स्वागत केलं, कारण या कायद्यानुसार सावकाराकडून शेतकऱ्याचं रक्षण होणार होतं. शेतकरी जर जे आहे बघा लोन देऊ ते चुकतं करू शकला नाही कर्ज तर त्याला अटक नाही करायची वगैरे अशा गोष्टी याच्यामध्ये होत्या, त्यामुळे जे आहे फक्त अ जे आहे. आता कायद्याने शेतकऱ्यांच्या कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती का, नाही. पण जर तुम्ही वेळेवर कर्ज परत फेड करू शकला नाही तर लगेच अटक वगैरे तुम्हाला नाही होणार, असा तो मुद्दा. ओके, तो ऍक्ट जो आहे तर तो त्याच्यामध्ये महत्वाचा आहे बघा. त्याच्यानंतर स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा, आता बघा स्वदेशीचा रेफरन्स आला का वरती, तिथं होतं बघा स्वदेशी दुकान हे ते जोड्या लावा. स्वदेशी प्रचारिणी संस्थेच्या प्रमुखपदी कोण होतं, तर ऑबियसली बघा लोकमान्य टिळक जे आहे. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा म्हणजे सगळं जे आहे स्वदेशी आंदोलन जे आहे त्याचा सरळ सरळ रेफरन्स आहे बघा, तुम्ही टिपिकली पण याला जे आहे तर ते डील करू शकता. त्याच्यानंतर जे आहे 59, महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांची राहण्याची ठिकाणं यांच्या जोड्या जुडवा. आता बघा हा एकदमच जे आहे मिसलेनियस प्रश्न आहे. ओके, हा प्रश्न कसा आहे मिसलेनियस आहे. आपण जर बघितलं बघा की आता अधुरिया, पांडू, भोरजी कोणाला कुठं ठेवलं माहित नाही आपलं, बरोबर? आता इथं जर तुम्ही बघितलं कॉमनवाले जर आपण काढलेत बघा. ओके, सो इथं जे आहे एक दोन तीन आले बघा, तीन एका ओळीत, हा फंडा तुम्ही इथं वापरू शकता.
कारण इतका बारीक इतिहास जो आहे, कुणाला कुठं ठेवलं, काय काय जे आहे, आता याच्यातून काही लोकांना काही जे आहे तर ते माहीत असू शकतात, ते डील करू शकतात. पण जिथं जिथं इतिहासामध्ये खूप टिपिकल प्रश्न विचारलेले आहेत तिथं तिथं तुम्हाला या खालच्या हिंट वर्क करतात, म्हणजे करतात. नेक्स्ट वन, 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशावाच्या यांनी दादाबाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची मीमांसा केली. आता याच्यामध्ये दिनशावाच्या, दादाबाई नौरोजी हे जे आहे सुरुवातीची फळी आहे बघा काँग्रेसची. काँग्रेसचं कार्य सतत न चालणे, नेत्यांनी फावल्या वेळेत उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, आम्ही केवळ भूमतो चावा घेत नाही, क्रांतीचा मार्ग अनुसरलाच पाहिजे, असं सांगू शकतात का ते? कारण हे लिबरल लोक होती सुरुवातीला, तुम्हाला जे 1895 ते 1905 या काळातले लोक, आणि हे असं म्हणतील का क्रांती गिनती जे आहेत, क्रांतीचा जे जे कारण नंतर आलेला आहो, मग ती आयडिओलॉजी जी आहे. सो ए बी सी इज द आन्सर. राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची घराणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? लोकसभा जी आहे. 2022 जे इतिहासाचे प्रश्न होते बघा, है ना, मेन्सला आला आहे तो प्रश्न, जाधव यांनी कमेंट टाकली, मी तुम्हाला सांगितलं ना थोड्या वेळापूर्वीच सांगितलं, तुम्ही कुठले पेपर बघितले पाहिजेत महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल समजून घ्यायला, मेन्स जे आहे तर ते पेपर तुम्ही बघितले पाहिजे. पी वाय क्यू जरी बघितले ना मेनचे, तरी तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या भूगोलाला काही इश्यू येणार. पुढील पैकी विजोळ व्यक्ती ओळखा. डॉक्टर सौ लॉरा डिसुजा, सुधाताई जोशी, हिरवे गुरुजी, साने गुरुजी जे आहेत. आता हे बाकीची सगळी जी लोक आहेत तिघी, ही गोव्याचा मुक्ती संग्राम जो आहे त्याच्याशी संबंधित. साने गुरुजींचा गोव्याच्या मुक्ती संग्रामाशी डायरेक्टली संबंध नाही, त्यामुळे जे आहे साने गुरुजी याच्यामध्ये ऑड मॅन आउट आहेत बघा. सो तीन जे आहे ते उत्तर. 1957 स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? दुर्गाबाई देशमुख. आता महिलांचे जे रेफरन्सेस आहेत, आला का महिलांवर परत प्रश्न, याचा अर्थ काय होतो की तुम्हाला जे आहे महाराष्ट्राचा इतिहास आणि त्यातल्या महिला करायच्या आहेत, प्राचीनच्या मधले रेफरन्सेस, त्याच्यानंतर जे आहे मिडीवल मधले रेफरन्सेस, महिलांचे रेफरन्सेस जरा बघितले पाहिजेत. ओव्हरऑल व्यक्ती करत असताना महिलांच्या याच्यावर फोकस जर असला तर अजून तुम्हाला जे आहे सोयीचं होऊन जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले? ए बी सी, राजाभाऊ भोळे, आर डी भंडारे, दादासाहेब रुपावते. बापूसाहेब राजभोज नाही, ए बी सी इज द आन्सर. 64 जे आहे बघा, ओके, ए बी सी इज द आन्सर जे आहे बघा, ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठ्या होत्या? आता याचे रेफरन्सेस आम्ही ह्या पेपरचं अनालिसिस करताना बरेच शोधले होते, खूप प्रॉपर तर तुम्हाला मिळत नाही. एम पी एस सीने जे दिलेलं आहे बघा, बेंडी बाजार वडाळा जे आहे ते आन्सर, तो पूर्ण पट्टा ॲक्च्युली आहे, त्याचे तुकडे तुकडे रेफरन्सेस तुम्हाला मिळतात. सो बेंडी बाजार वडाळा किंवा हे सगळे जे नंतरचे, मग 22 हे प्रश्न जे आहेत बघा, हे भयंकर होतं एकदम, की इतकं ते बारीक जाऊन बघणं, ओके. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो की तुम्ही फोकस कशावर केला पाहिजे, आपला फोकस पॉलिटी, इकॉनॉमिक, ज्योग्राफी, करंट, तिथून आपण मॅक्झिमम खेचायचं, ओके. सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळीची स्थापना कोणी केली? हे सोपं आहे बघा, दादोबा पांडुरंग तळखरकर जे आहे, परमहंस सभा वगैरे जे आहे. सो तो एक मुद्दा सोपा आहे. त्याच्यानंतर जे आहे पुढचा मुद्दा, उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक ई हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला? अलबरुनी. आता थोड्या वेळापूर्वी प्लिनीचा रेफरन्स होता, याचा अर्थ तुम्ही काय करणार आहात, कुणी काय काय लिहिलेलं आहे तेवढे तेवढे रेफरन्सेस तुम्हाला करायच्यात बघा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काही अँशियंट मिडीवल मधले ग्रंथ आहेत ते तुम्ही करणार आहात, म्हणजे कुणी काय काय लिहिलेलं आहे, तुम्हाला त्याचे रेफरन्सेस जर दिसत आहेत की हे ओळीने त्याच्यातलं काही ना काही विचारतायत आपल्याला, दरवर्षी प्रश्न आहे, तर तो ट्रेंड समजून घ्यायचा, त्याच्यानुसार डील करायचं. राजस्थानमध्ये मधमाशम युगांची संस्कृती जपणारे जे मोठे ठिकाण कुठलं आहे? बागोर आहे बघा. सो मेगालिथिक जे आहे, मेगालिथिक म्हणजे काय, तर मोठे मोठे दगड जिथं आहेत त्या मेगालिथिक संबंधीचा रेफरन्स तुम्ही जर बघितला तर मेगालिथिकचा रेफरन्स बागोर राजस्थान, हा इथं बघा, हा मॅप आहे बघा, इथं बागोर आहे बघा, हे बागोर, ओके. हे सगळं जे आहे साईड्सच्या बाबतीमध्ये बागोर जे तुम्हाला सापडलं, मग आता याच्याकरता अँशियंट मिडीवल जरा खूप चांगलं विथ मॅप केलं तर डील होऊन जातं बघा. महाजन पद आणि त्याचा राजा, बघा आता यांचं जे पॉलिटिकल हिस्ट्री, राज्य, राजा, 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 टिपिकल आहे बघा. म्हणून काय, अँशियंट मिडीवल राजे जरा नीट करायचे. काशी, कोसल, मगध, वत्स जे आहे, ओके. सो
हा प्रश्न जो आहे तर तसा बघायला गेले तर साधा सोपा प्रश्न हा बघा, है ना। तर याच्यामध्ये जे आहे काशीचा जो आहे तर तो अश्वसेन, त्याच्यानंतर जे आहे कोसलचा प्रसेनजीत आहे बघा, याचा उल्लेख बराच आहे पुस्तकामध्ये। मगध जे आहे तर तो बिंबिसार जो आहे बघा। आता याच्यावर तर मालिका पण टीव्हीवर येऊन गेलेल्या आहे, ओके। जर तुम्ही घरी मालिका वगैरे बघत असाल, वत्स जे आहे तर ते उदयन जे आहे। सो रुटीन याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तसा बघायला गेलं तर हा प्रश्न सोपा आहे, याचे रेफरन्सेस फार टिपिकल आहे। आता याच्यात पण काय असतं, महाजन पदांमध्ये डिफरन्शिएशन आहे बघा, रिपब्लिक कुठले होते, है ना, मोनार्चल कुठले होते, राज्यशाही पद्धत कुठं आहे, प्रजासत्ताक कुठं आहे, तेही प्रश्न विचारले जातात महाजन पदामध्ये कुठल्या याच्यामध्ये प्रजासत्ताक होतं। सो तोही रेफरन्स एक महत्त्वाचा आहे बघा। मॅप कोणते करायचे बघा, याच्यामध्ये किशोर मॅप जे आहेत ना ते पुस्तकात दिलेले तुम्ही जर केले, NCERT मध्ये दिलेले, तर ते बेस्ट आहे इतिहासासाठी जे आहे। NCERT बेस्ड मॅपिंग जर तुम्ही केलं तर ते तुम्हाला हेल्प करतं, ओके। कारण असं मार्केटमध्ये टिपिकल तुम्हाला नाही मिळणार, फक्त इतिहासासाठी NCERT बेस्ड मॅपिंग जे आहे ते केलं पाहिजे। वीरा शिंदे कितपर्यंत प्रश्न आला बघा, आता मोजून घ्या, 5 वर्षामध्ये जे आहे हे नाव तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला जर इतक्या वेळा दिसत असेल तर तुम्ही वीरा शिंदे यांच्याबद्दल गोष्टी किती प्रॉपरली केल्या पाहिजे। वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन गौरव केला, आता हा प्रश्न तसा कॅन्सल झालेला आहे, पण 22 मध्ये पण त्यांनी वीरा शिंदे यांच्यावर प्रश्न विचारला। सो ती एक बाब जरा लक्षात घ्या, वीरा शिंदेंवर किती प्रश्न आहे वारंवार, ओके। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे हा पण प्रश्न कॅन्सल झाला बघा। आता खरंतर नंतरच्या काळात ह्या अलीकडे कॅन्सल होण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे। सो इथं जे आहे, छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांना पालकांना किती दंड आकारला जायचा, याच्यावरून बरेच वाद होते, कारण याचे 2 रेफरन्सेस वेगवेगळ्या पुस्तकामध्ये सापडले होते त्यावेळेस, त्यामुळे हे कॅन्सल झालं। करंटसाठी तुम्ही जे आहे बघा, ICSEचा मॅप मिळतो, ICSE बोर्ड HN पब्लिकेशनचा मॅप ऑनलाईन मिळेल, तिच्यावर ऑथरची 2 प्रकारचे मिळतात तिच्यात, ज्याच्यावर ऑथरची नावं प्रॉपरली आहेत तो तुम्ही घ्या, ओके। चला पुढचा प्रश्न बघूयात। 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली, तर हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होता बघा, है ना, फ्री हिट, आपण आला तर आम्ही आपले आभारी आहोत, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, फक्त ब। याच्याकरता काय केलेलं पाहिजे, लक्ष्मीकांत मध्ये पुढे जे कायदे दिलेले आहेत ते माहीत पाहिजेत, ओके। भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947। भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान स्पेशल सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन नावाची संघटना कुठे स्थापन केली, हे पण असं होतं की तुम्ही आलात आम्ही आपले आभारी आहोत, मुंबई नागपूर कोलकाता काय संबंध आहे का, नाही, नॉर्थमधला विषय बघा सगळा, त्याच्यामुळे तुम्हाला इथून डील करायचं, दिल्ली इज द आन्सर, ओके। 1757 प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केलं, बंगाल, ओके, बंगालचा नवाब म्हणून त्याला नियुक्त केलं होतं। आता इथं सुरुवातच आहे बघा, है ना, सगळं कशामुळे घडलं तर ते इथूनच आहे बघा, प्लासी बक्सार आणि मग फुल ब्रिटिश सेटल झाले। असे जे प्रश्न आहेत ना हे आपले चुकता कामा नाही, तो जो मुद्दा आहे ना की काय केलं पाहिजे हिस्ट्रीला, हिस्ट्रीला हे असे प्रश्न जे आहेत हे चुकले नाही पाहिजे। हां, एखादा टिपिकल फॅक्च्युअल आहे की जो मी नाही वाचलेला तर सोडून द्या, पण त्या फॅक्च्युअलसाठी तुम्ही कितीतरी पुस्तकं किती वेळा वाचणार आणि किती पाठ करणार, त्याच्याऐवजी पॉलिटी एकदा रिवाईज करून घ्या, त्याच्याऐवजी इकॉनॉमिक्स तुम्ही बघा, ज्योग्राफी बघा, करंट बघा, याचा अर्थ इतिहास सोडून द्यायचा असं नाही आहे। इतिहासाचे जे बेसिक रुटीन पुस्तकं आहे ती वाचा, त्याच्यावर 50-60% ॲक्युरिटी मेंटेन करा, मायनसमध्ये तिथं जाऊ नका। सो हा शेवटचा प्रश्न होता बघा। आता आपण जर ऑब्झर्वेशन्स आपले बघितले तर आपले ऑब्झर्वेशन्स काय काय बघा, हिस्ट्रीच्या बाबतीतले ऑब्झर्वेशन आपण आता शेवटच्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे, एक सगळ्यात महत्त्वाचं जे आहे बघा, व्यक्तिनिष्ठ जे आहे इतिहासाचं पुस्तक बघणं, व्यक्तींमध्ये पण जे आहे स्त्रियांच्या बाबतीमधले जे रेफरन्सेस आहेत तर ते चांगले बघितले पाहिजेत, अँशियंट हिस्ट्री असू द्यात किंवा त्याच्यानंतर जे आहे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये, अँशियंट असेल, मिडीवल असेल, मॉडर्न असेल, स्त्रियांचे रेफरन्सेस प्रॉपरली बघायचे व्यक्तीच्या बाबतीमध्ये। दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये जो येतो बघा तो म्हणजे काय की अदर दॅन व्यक्ती, दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्याचे संस्थापक, म्हणजे आता व्यक्तींच्या बाबतीमध्ये काय काय बघणार, संस्था कुठल्या स्थापन केल्या त्यांनी, ओके, कुठले पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्या काळामध्ये, ओके। त्याच्यानंतर जे आहे की यस डिप्रेस क्लासेस मूवमेंट जी आहे बघा, म्हणजे ओव्हरऑल जे आहे दलित चळवळ जी आहे त्या दलित चळवळी संबंधीचे प्रश्न जे आहे,
टिपिकल कुठल्या याच्यावर आता हे करत असताना या पीवायक्यूज मध्ये पर्यायांमध्ये तुम्हाला नाव दिसलं बघा वीरा शिंदे ज्या आहे ना, सो वीरा शिंदे यांच्यावर इतकं नाव दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर महात्मा फुलेंचा रेफरन्स इतक्या वेळा आला, तर यांच्याबद्दलच्या गोष्टी ज्या आहेत त्या करून ठेवायच्या. महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये पुस्तकाचे रेफरन्सेस दोन वेळा आले, त्यांनी लिहिलेली पुस्तकं कुठली आहेत ती तुम्ही केलं पाहिजे, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही त्याला डील करा. राहिला प्रश्न एन्शियंट मिडीवलचा, तर राजे कुठला कोण राजा होता, कुठली राजधानी कुठली होती, टिपिकल गोष्टी आहेत वारंवार त्या असतात त्या त्यांनी विचारलेल्या आहेत. म्हणजे खूप जे आहे तर याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने डील करण्यात काही पॉईंट नाही. साधं सोपं गणित आहे बघा, त्या पद्धतीने तुम्ही जे आहे वर्क केलं पाहिजे. कुठल्याही विषयाचे किमान 5 वर्षाचे जे पेपर्स आहेत ते जर तुम्ही नीट बघितले तर ते हे सगळं तुम्हाला क्लिक होत जातं आणि त्यातून गोष्टी वर्क होतात. क्रोनॉलॉजी एक बघितली पाहिजे. क्रोनॉलॉजीमध्ये पण सगळंच पाठ पाहिजे असं नाही आहे. काही जरी पाठ नसलं बाकीच्या गोष्टींवर दोन एक प्रश्न आले तर ते दोन एक पर्याय तुम्हाला क्लिअर झाले तर ते वर्क होऊन जातं. एन्व्हायरमेंटचे पी वाय क्यूज जे आहे बघा, येस जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंट जे आहे तर ते तुमचे 1-2 दिवसामध्ये रोहित सर जे आहेत तर ते घेतील. सो ते पण होऊन जाईल बघा. सो नेक्स्ट वन जे आहे स्पॉटलाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. उद्या सकाळी जे आहे 9 वाजता मॉडर्न हिस्ट्रीचं 1 डे सेशन आपण घेणार आहोत. सो मॉडर्न हिस्ट्री ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही डील करू शकता. सो सकाळी 9 वाजता भेटूयात मॉडर्न हिस्ट्रीसाठी. स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला जॉईन करता येईल. अपकमिंग बॅचेसमध्ये UPSC साठीची बॅच जी आहे तर ती 12 जूनला सुरू होते. राज्यसेवा 2025 12 जूनला आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 10 जुलैला सुरू होते बघा. सो या सगळ्या ज्या आहेत इंटिग्रेटेड बॅचेस आपल्या सुरू होत आहेत. तुम्हाला कुठला काही इश्यू असेल तर टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करू शकता 7447665769 8275275769. इंस्टाग्राम यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुक जे आहे याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल बघा, किंवा स्पॉटलाईट अकॅडमीला तिथून तुम्ही फॉलो करू